त्या कॅरेक्टरिस्टिकसाठी कोणती ट्रीटमेंट द्यायला हवी याबद्दल क्वेश्चन असतात. ठीक आहे, तर ते आपल्याला पाहिजे आहे क्वालिटी ऑफ वॉटर या युनिटमध्ये. या आधी आतापर्यंत आपण जर जर्नी बघितली आपली वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगची, तर त्यामध्ये काय काय बघितलंय, सगळ्यात पहिले आपण पॉप्युलेशन फोरकास्टिंग केली, आपण पॉप्युलेशन फोरकास्ट है ना, दिस वॉज अवर फर्स्ट स्टेप. आपण एक वॉटर सप्लाय प्रोजेक्ट डिझाईन करायला घेतला, तसे युटिलायझेशन पीरियड जो आहे तो कन्सिडर केला, म्हणजे डिझाइन पीरियड. मग जर युटिलायझेशन पीरियड 30 इयर्स आहे, तर आफ्टर 30 इयर्स फ्युचरमध्ये पॉप्युलेशन किती असेल ते आपण कॅल्क्युलेट केली बाय युझिंग ग्राफिकल मेथड्स अँड बाय युझिंग मॅथमॅटिकल मेथड्स. बरोबर, आफ्टर दॅट वॉटर डिमांड, आपण डिफरंट व्हॅरियस टाइप्स ऑफ वॉटर डिमांड पहिले बघितल्यात. व्हॅरियस टाइप्स ऑफ वॉटर डिमांड मध्ये डोमेस्टिक वॉटर डिमांड, त्यानंतर इंडस्ट्रियल वॉटर डिमांड, इन्स्टिट्यूशनल ऑर कमर्शियल वॉटर डिमांड, पब्लिक डिमांड, या सगळ्या डिफरंट टाइप्स ऑफ व्हॅरियस टाइप्स ऑफ वॉटर डिमांड आपण पाहिल्या. आणि या व्हॅरियस टाइप्स ऑफ वॉटर डिमांड वरून आपण काय केलं, सिटीसाठी जी काही टोटल वॉटर डिमांड आहे ती कॅल्क्युलेट केली, है ना, व्हॅरियस वॉटर डिमांड स्टडी केल्या, आणि त्यानंतर जी काही टोटल वॉटर डिमांड असेल त्या सिटीची फ्युचरमध्ये ती आपण कॅल्क्युलेट केली, ती आपण एस्टिमेट केली या युनिटमध्ये वॉटर डिमांड. बरोबर, आफ्टर दॅट सोर्सेस ऑफ वॉटर. सो डिपेंडिंग अपॉन द डिमांड ऑफ द वॉटर, डिपेंडिंग अपॉन द डिमांड ऑफ द वॉटर आपण काय केलं, सोर्सेस आयडेंटिफाय केले, रिव्हर असेल, लेक्स असतील, है ना, किंवा त्या ठिकाणी सबसर्फेस सोर्सेस पाहिले आपण, इन्फिल्ट्रेशन गॅलरीज, इन्फिल्ट्रेशन वेल्स, किंवा त्या ठिकाणी आपण वेल्स अँड ट्यूबवेल्स, हे सुद्धा सबसर्फेस सोर्सेस आपण बघितले होते. मग या सोर्स आयडेंटिफाय झाल्यानंतर आपल्याला एखाद्या सिटीची वॉटर डिमांड फुलफिल करण्यासाठी आपण सिटीच्या आजूबाजूला किंवा सिटीमध्ये काय केले, सोर्सेस आयडेंटिफाय केले. सोर्स आयडेंटिफाय केल्यानंतर आता आपल्याला ते वॉटर जे आहे सोर्स पासून तर त्या सिटीपर्यंत वॉटर काय करायचं, कन्वे करावे लागेल. तर मग कन्वे करण्यासाठी सोर्स पासून पाणी उचलण्यासाठी रॉ वॉटर आपल्याला त्या ठिकाणी कन्वे करण्यासाठी काय लागेल, त्यासाठी इंटेक स्ट्रक्चर्स लागतील. म्हणून सोर्सेस ऑफ वॉटर नंतर आपण पाहिलं होतं conveyance of water. आता सोर्स पासून वॉटर डायरेक्टली आपण जे काही सोर्स पासून जे वॉटर आपल्याला मिळतं ते असतं रॉ वॉटर, है ना, रॉ वॉटर का अनट्रीटेड वॉटर म्हणू शकतो तुम्ही त्याला. त्या रॉ वॉटरमध्ये काहीतरी इम्प्युरिटीज राहतील, ओके, काहीतरी डिझीज कॉजिंग जर्म्स अँड बॅक्टेरिया सुद्धा असू शकतात, पोल्युटेड वॉटर सुद्धा असू शकतं. मग या वॉटरला त्या ठिकाणी पहिले आपल्याला डायरेक्टली सिटीमध्ये ट्रान्सफर नाही करताना आपल्याला त्याची ट्रीटमेंट प्रोसेस करावी लागेल. म्हणून सोर्स पासून आपण वॉटर कन्वे करतो ट्रीटमेंट प्लांट पर्यंत. आले लक्षात, मग सोर्स पासून वॉटर कन्वे केलं कुठपर्यंत, ट्रीटमेंट प्लांट पर्यंत. आता डायरेक्ट आपण ट्रीटमेंट प्रोसेस सुरुवात नाही करत, डायरेक्टली आपण ट्रीटमेंट प्रोसेस सुरुवात नाही करू शकत. का बरं, कारण आपल्याला ट्रीटमेंट देण्या अगोदर, है ना, कोणती मेथड ऑफ ट्रीटमेंट आपल्याला त्या वॉटर रॉ वॉटरसाठी अप्लाय करायची आहे त्याआधी आपल्याला अॅनालिसिस करावं लागेल. अॅनालिसिस कशाला करावं लागेल, आपल्याला अॅनालाइज करावं लागेल की त्यामध्ये इम्प्युरिटीज कोणत्या प्रेझेंट आहेत, इम्प्युरिटीज प्रेझेंट कोणत्या आहे हे आयडेंटिफाय झाल्यानंतर त्या इम्प्युरिटीजचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे वॉटरमध्ये हे सुद्धा आयडेंटिफाय करावं लागेल, आणि त्यानंतर आपण मेथड ऑफ ट्रीटमेंट अप्लाय करूया. काय म्हटलं मी, बघा, तीन स्टेजेस असतात. ट्रीटमेंट करण्या अगोदर आपल्याला वॉटरमध्ये इम्प्युरिटीज कोणत्या प्रेझेंट आहे हे आयडेंटिफाय करावं लागेल. सेकंड, आपल्याला इम्प्युरिटीजचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे आयडेंटिफाय करावं लागेल. कॉन्सन्ट्रेशन माहिती झालं, एस्टिमेट, वी हॅव टू एस्टिमेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इम्प्युरिटीज. अँड आफ्टर दॅट, थर्ड, मेथड ऑफ ट्रीटमेंट कोणती द्यायची आपल्याला समजेल, डिपेंडिंग अपॉन द एस्टिमेट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इम्प्युरिटीज अँड डिफरंट टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज. आले इथपर्यंत लक्षात, म्हणजे आपल्याला क्वालिटी ऑफ वॉटर चेक करावं लागेल, है ना, क्वालिटी ऑफ वॉटर जे आहे ट्रीटमेंटच्या अगोदर क्वालिटी ऑफ वॉटर चेक करावं लागेल. मग क्वालिटी ऑफ वॉटर म्हणजे काय, क्वालिटी ऑफ वॉटर इज व्हॉट, डिटर्मिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर, डिटर्मिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर. ओके, आता कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहे, कोणते कॅरेक्टरिस्टिक्स, बघा, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. बरोबर, काय करतो आपण, क्वालिटी ऑफ वॉटर म्हणजे काय, डिटर्मिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर, विच कॅरेक्टरिस्टिक्स, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आपण डिटर्माइन करतो. कशासाठी डिटर्माइन करतो आपण, ते डिटर्माइन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर टू आयडेंटिफाय इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द वॉटर and to estimate concentration of impurities okay. physical chemical and biological characteristics apan kay karto determine karto kasha sathi impurities identify karnyasathi ani tyanantar kay karto apan concentration ja asel impurities cha te calculate karto he identification of the impurities and estimate and we have estimated the concentration of impurities for what purpose for determining the method of treatment required hai na yanantar apan kay mhanya to know the method of treatment required. Okay, these are the objectives of determining the quality of water. Hey, kay ahet objectives ahet to determine the quality of water. Aata apan ek ek karun paun ghevya. Okay, baka tumhi jya veles study karnar na, ta ya unit madhe tumhala values disil bharpur sarya physical, chemical, biological characteristics cha values disil, ani ya baryash exams madhe vicharle jatat. Ek tar values var question rahato kiwa instruments vicharatat, turbidity sathi instrument konta aahe vagere ashe kay questions rahatil. Okay, tar he different questions aplyala pudhe jaun baghayche ahet, ta tya adhi apan physical, chemical, biological characteristics kay ahet he adhi samjun ghevya. Okay, samajna far mahatvacha aahe, taras pudhe jaun questions solve karta. Tumhi study karat astana baryash veles asa hoto ki samjun ghe tumhi kay tari vachle, read kelo, okay, kay tari book madhe kay tari unit ekada unit aahe to read kela purna, read kela nantar त्यावरती क्वेश्चन सॉल्व केले तुम्ही, आणि क्वेश्चन सॉल्व करत असताना किंवा टेस्ट सीरीज दिल्या तुम्ही, तर टेस्ट सीरीज देत असताना तुम्हाला बऱ्याच वेळेस एखादा अननोन क्वेश्चन सापडतो जो तुम्ही वाचलेला नसेल, एखादा नवीन प्रश्न सापडतो त्या क्वेश्चनला, किंवा एखाद्या वेळेस तुम्ही क्वेश्चन सॉल्व करत आलात आणि समजा 10 क्वेश्चन सॉल्व केले आणि 2 रॉंग आलेले आहेत, मग जे काही 2 रॉंग आलेले क्वेश्चन असतील किंवा अननोन क्वेश्चन असतील ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये जिथे तुमचे नोट्स असतील तिथे व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायच्या, त्या रिवाईज झाल्याच पाहिजे. कदाचित असं होतं की बऱ्याच वेळेस ते जे मिस्टेक झाल्या असतात टेस्ट सीरीजमध्ये किंवा क्वेश्चन सॉल्व करत असताना तेच तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळतात. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देणार, एमपीएससी सुद्धा किंवा डब्ल्यू डी डब्ल्यू जी काही एक्झाम देणार तुम्ही जाऊन, तर त्यामध्ये कदाचित क्वेश्चन येऊ शकतो. आणि असं होतं बऱ्याच वेळेस पेपर देताना आठवत आहे टेस्ट सीरीजमध्ये पाहिला क्वेश्चन होता. ठीक आहे, तर ज्याही व्हॅल्यूज किंवा जे इन्स्ट्रुमेंटवरती नवीन नवीन तुम्हाला क्वेश्चन सापडू शकतात मेबी, तर ते क्वेश्चन त्याचा आन्सर नोट डाऊन करायचं, त्याला हायलाइट करायचं आणि नोट म्हणून मार्क करायचं. आलं लक्षात, स्टडी करताना
तुम्ही अशा प्रकारे नोट्स तुमच्या बनवू शकता. ओके झालं. हा जो काही पार्ट आहे हा लिहिला असेल तुम्ही, तर आपण आता हे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, आयडेंटिफिकेशन ऑफ द इम्प्युरिटीज, एस्टिमेटिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इम्प्युरिटीज, हे बघूया काय आहेत ते. ठीक आहे, आपण नेक्स्ट पेज वरती जाऊया. ओके, नाउ फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह टू आयडेंटिफाय इम्प्युरिटीज. बघा, ज्याही एसेन्शियल जे काही वॉटरमध्ये जेही प्रेझेंट असेल, गरजेचं नाही आहे की ते सगळेच हार्मफुल असेल आणि सगळं रिमूव्ह करणं गरजेचं नाही. आयडेंटिफाय इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द वॉटर, है ना. जे पण कंपोनेंट्स वॉटरमध्ये प्रेझेंट आहे सगळे रिमूव्ह करतो आपण वॉटरमधून, नाही काही ना काही पार्ट बेनिफिशियल असेल, काहीतरी पार्ट वॉटर वॉटर जे आपल्याला कलेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये काही पोर्शन जो आहे तो हार्मफुल असेल, काही पोर्शन आहे तो हार्मलेस असेल, है ना. मग हे जे आहे आपल्याला पाहिजे आहे, आपण आयडेंटिफाय करतो की इम्प्युरिटीज मध्ये ते कंपोनेंट्स कोणते प्रेझेंट आहे. ठीक आहे, आपण काय करतो कंपोनेंट्स आयडेंटिफाय करतो. एक्झाम्पल देऊन सांगतो बघा, रॉ वॉटरमध्ये मे बी त्या ठिकाणी तुम्हाला असे कंपोनेंट्स पाहायला मिळतील की जे बेनिफिशियल राहतील. आता कोणते कंपोनेंट्स बेनिफिशियल राहतील सर, है ना, बेनिफिशियल कंपोनेंट्स कोणते. बघा, जर इन केस रॉ वॉटरमध्ये किंवा जेही वॉटर तुम्हाला मिळाले त्या वॉटरमध्ये डिझॉल्ड ऑक्सिजन प्रेझेंट नसेल तर ते वॉटर तुम्ही कन्झ्युम करू शकता का? नाही. डिझॉल्ड ऑक्सिजन प्रेझेंट नाही आहे म्हणजे ते वॉटर सिवेज आहे. ठीक आहे, इफ द डिझॉल्ड ऑक्सिजन इज अब्सेंट देन इट इज अ सिवेज, इट इज अ सिवेज वॉटर, है ना. आपण ते आपल्याला चांगलं नाही, रिजेक्ट करावं लागेल. म्हणून बेनिफिशियल किंवा डिझायरेबल, बेनिफिशियल किंवा डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑर कंपोनेंट ऑफ वॉटर इट इज डिझॉल्ड ऑक्सिजन, है ना. बेनिफिशियल कंपोनेंट कोणता आहे तर डिझॉल्ड ऑक्सिजन. एक्झाम्पल म्हणून आपण लिहून घेऊया, इट इज डिझॉल्ड ऑक्सिजन. अजून एक, तुम्ही फ्लोराईड्स रीड केला असेल तर तुम्हाला ज्यावेळेस पॉलिटिक वॉटर आधी तुम्ही रीड केला असेल, स्टडी करत असताना तुम्हाला फ्लोराईड्सचं लिमिट बघायला मिळालं असेल 1 to 1.5 mg/L. इन केस वॉटरमध्ये हे डिझायरेबल आहे 1 to 1.5 mg/L फ्लोराईड जे आहे कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे वॉटरमध्ये प्रेझेंटच पाहिजे. जर इन केस 1 पेक्षा वॉटरमध्ये फ्लोराईड जे आहे 1 mg/L पेक्षा जर कमी असेल त्यावेळेस डेंटल कॅव्हिटीज तयार होतात किंवा डेंटल कॅव्हिटीज डिझीज होतात. इन केस 1 to 1.5 mg/L मध्ये प्रेझेंट आहे काही प्रॉब्लेम नाही, इट्स ओके, इट्स डिझायरेबल. 1.5 पेक्षा जर जास्त असेल, 1.5 पेक्षा जर जास्त असेल फ्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन वॉटरमध्ये तर त्या ठिकाणी फ्लोरोसिस डिझीज होतो, बरोबर. म्हणून डिझायरेबल किती आहे, बेनिफिशियल किती आहे, तर 1 to 1.5 mg/L. त्यामुळे दिस इज ऑल्सो वॉट, बेनिफिशियल कंपोनेंट फ्लोराईड. ओके, नाउ दिस इज वॉट, दिस इज वॉट डिझायरेबल, डिझायरेबल कंपोनेंट्स. सेकंड, यानंतर बेनिफिशियल झाले, आता आपण पाहूया वॉटरमध्ये हार्मफुल कंपोनेंट्स असू शकतात. काही पार्ट जो आहे तो हार्मफुल कंपोनेंट असेल, मग आता हार्मफुल कंपोनेंट्स कोणते रे, कॅन यू टेल, एक्झाम्पल विचार करा कोणता असेल हार्मफुल कंपोनेंट. जर रॉ वॉटरमध्ये किंवा वॉटरमध्ये लीड असेल, आर्सेनिक असेल, मर्क्युरी, कॅडमियम, हे सगळे पॉइजनस आहेत, व्हेरी व्हेरी हार्मफुल आहे, वॉटरमध्ये ते रिजेक्ट करावं लागतील जर असतील तर दॅट वॉटर शुड बी, दॅट सॅम्पल शुड बी रिजेक्टेड, है ना. सो द हार्मफुल कंपोनेंट्स आर फॉर एक्झाम्पल लीड, आर्सेनिक, मर्क्युरी, है ना, हे सगळे काय आहेत, दीज आर टू बी रिजेक्टेड, दीज आर वॉट, हार्मफुल कंपोनेंट्स. जर वॉटरमध्ये त्याच्या प्रिस्क्राइब लिमिटपेक्षा जर जास्त अमाऊंटमध्ये प्रेझेंट असेल दॅट वॉटर शुड बी रिजेक्टेड, दॅट आर हार्मफुल कंपोनेंट्स. ओके, आफ्टर दॅट देन वी विल सी हार्मलेस कंपोनेंट्स. कोणत्या आहेत हार्मलेस कंपोनेंट्स, कोणत्या कंपोनेंटला रॉ वॉटरमध्ये किंवा वॉटरमध्ये जर तो कंपोनेंट प्रेझेंट असेल तर आपण हार्मलेस कंपोनेंट कोणता आहे समजू शकतो. फॉर एक्झाम्पल वॉटरमध्ये जर इन केस मला सँड अवेलेबल आहे असं दिसलं की देर इज अ सँड पार्टिकल्स इन द वॉटर, विल इट कॉज व्हेरी डेंजर टू अस? नो, इट विल नॉट कॉज टू मच डेंजर, इट विल नॉट कॉज एनी डिझीज इमिडिएटली, इट कॅनॉट कॉज डेथ लाइक लीड, आर्सेनिक एंड मर्क्युरी ऑल्सो, कॅडमियम एंड हाइली पॉइजनस आहेत, ते जर वॉटरमध्ये त्यांच्या लिमिटपेक्षा जास्त असेल इट मे कॉज डेथ, बट हार्मलेस कंपोनेंट. सँड जर पाण्यामध्ये प्रेझेंट असेल देन इट इज वॉट, इट इज हार्मलेस कंपोनेंट, सँड पार्टिकल्स आपल्याला आयडेंटिफाय करतो आपण, ते इन केस स्मॉल अमाउंट मध्ये कंझ्युम तरी झाले तर काही त्याच्यामुळे एवढं मोठा हार्म होणार नाही. सो दीज आर परमिसिबल. ओके, दीज आर वॉट, एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल एका सर्टन लिमिट पर्यंत काय परमिसिबल आहेत. ओके, सो जे ही कंपोनेंट्स आपल्याला किंवा इम्प्युरिटीज आहेत, इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द वॉटर काय असतील रे, सो दिस इम्प्युरिटीज, सो इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द वॉटर आपण कधी म्हणू शकतो, इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द वॉटर वेन दिस इम्प्युरिटीज सच एज हार्मफुल कंपोनेंट, हार्मलेस कंपोनेंट अँड ऑल्सो बेनिफिशियल कंपोनेंट्स वेन दिस एक्सीड्स द एक्सेप्टेबल लिमिट देन वी कॅन से इट इज अन इम्प्युरिटी. एक्सेप्टेबल लिमिटपेक्षा जर त्या ठिकाणी हे जे काही हार्मफुल कंपोनेंट्स आपण पाहिलेत, है ना, हार्मफुल कंपोनेंट लीड, आर्सेनिक, मर्क्युरी, हार्मलेस कंपोनेंट जसं की सँड, जर त्या परमिसिबल लिमिटपेक्षा जास्त असेल देन इट इज वॉट, इट इज अन इम्प्युरिटी. बेनिफिशियल कंपोनेंट, है ना, फ्लोराईड आपण पाहिलं बेनिफिशियल तर आहे पण किती लिमिटमध्ये 1 to 1.5 mg/L मध्ये, आणि इन केस 1.5 mg/L जास्त असेल तर डिझीज कॉज करतो. म्हणून इथे आपण लिहिलंय, सो इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द वॉटर, हार्मफुल, हार्मलेस, बेनिफिशियल कंपोनेंट्स, दीज आर वॉट, इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द वॉटर वेन दे आर एक्सीडिंग द एक्सेप्टेबल लिमिट. एक्सेप्टेबल लिमिटच्या वरती गेलं देन इट इज अन इम्प्युरिटी, इट शुड बी ट्रीटेड, इट शुड गिव्ह, इट शुड बी, इट इज नीडेड फॉर ट्रीटमेंट. ओके, दॅट वॉटर शुड बी ट्रीटेड. झाले, हे आयडेंटिफिकेशन झाले, आपण इम्प्युरिटीजला आयडेंटिफाय केलं बेनिफिशियल, हार्मफुल आणि हार्मलेस मध्ये. झाले, सेकंड ऑब्जेक्टिव आपला काय आहे, टू एस्टिमेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इम्प्युरिटीज. ठीक आहे, तर आपण लिहून घेऊया तो नेक्स्ट ऑब्जेक्टिव, टू एस्टिमेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द वॉटर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ इम्प्युरिटीज इन द वॉटर. आता या ठिकाणी आपल्याला इम्प्युरिटीज ज्या वॉटरमध्ये प्रेझेंट असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं. सगळ्यात पहिले कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय रे, बघा कॉन्सन्ट्रेशन आपण समजू शकतो दिस वर्ड कॉन्सन्ट्रेशन, है ना, कॉन्सन्ट्रेशन इज, कॉन्सन्ट्रेशन मीन्स क्वांटिटी पर युनिट व्हॉल्यूम, बरोबर, क्वांटिटी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच काय कॉन्सन्ट्रेशन. क्वांटिटीला आपण वेट म्हणू शकतो, पर युनिट व्हॉल्यूम, है ना, तर वेट पर युनिट व्हॉल्यूम इज नथिंग बट अ कॉन्सन्ट्रेशन, वेट अपॉन व्हॉल्यूम इज नथिंग बट अ कॉन्सन्ट्रेशन. कशाचं कॉन्सन्ट्रेशन पाहतो आपण, इम्प्युरिटीजचं कॉन्सन्ट्रेशन वॉटरमध्ये किती आहे ते कॅल्क्युलेट करतो. मग आता कॉन्सन्ट्रेशन काय, वेट अपॉन व्हॉल्यूम, ऑब्व्हियसली वेट जो आहे आपण या ठिकाणी इम्प्युरिटीजचं वेट जे आहे वॉटरमध्ये ते मिलीग्राम्समध्ये घेतो,
ओके आणि व्हॉल्यूम जे आहे ठीक आहे व्हॉल्यूम जे आहे ते लिटर्स मध्ये कन्सिडर करतो ना वॉटरचं जे काही व्हॉल्यूम आहे ते आपण लिटर्स मध्ये घेतो सो यावरून आपण इम्प्युरिटीजचं कॉन्सन्ट्रेशन यासाठी युनिट काय देतो आपण इट इज नथिंग बट मिलीग्राम पर लिटर सो युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इम्प्युरिटीज इज गिवन बाय मिलीग्राम पर लिटर जेही इम्प्युरिटीज असतील फिजिकल केमिकल बायोलॉजिकल ते आपण कशामध्ये एक्सप्रेस करतो मिलीग्राम्स पर लिटर नाउ दिस मिलीग्राम पर लिटर इज ऑल्सो इट इज ऑल्सो एक्सप्रेस एज मिलीग्राम पर लिटर दिस इज ऑल्सो एक्सप्रेस एज पीपीएम है ना म्हणजे आपण समजू शकतो का 1 मिलीग्राम पर लिटर इज इक्वल टू 1 पीपीएम मिलीग्राम पर लिटर इज इक्वल टू पीपीएम आता बघा हे जे काही मी इथे लिहिलं आहे एका जेईच एक्झाममध्ये तर हेच विचारून घेतलं ठीक आहे त्यांनी काय विचारलं मिलीग्राम पर लिटर इज इक्वल टू हाउ मच इट इज इक्वल टू 1 पीपीएम हे त्या लक्षात जेईच एक्झामला आलेलं आहे आता हे मिलीग्राम पर लिटर इज इक्वल टू पीपीएम पार्ट्स पर मिलियन है ना पीपीएम मीन्स व्हाट दिस पीपीएम मीन्स पार्ट्स पर मिलियन आता बऱ्याच जणांना हा पण एक डाऊट असेल की सर हा पार्ट्स पर मिलियन मध्ये का बरं घेतला आपण याला बघा मिलीग्राम पर लिटर मध्ये होतं वॉटर पण मग पार्ट्स पर मिलियन मध्ये का बरं घेतलं एक 1 लिटर ऑफ वॉटर सॅम्पल जर आपण घेतलं 1 लिटर ऑफ वॉटर सॅम्पल मध्ये अगदी स्मॉल अमाऊंट मध्ये काही मिलीग्राम्स मध्ये जर इम्प्युरिटी प्रेझेंट असेल है ना किंवा जर आपल्याला मॉलिक्युल्सच्या कंपॅरिझन मध्ये जर पाहिलं तर ज्यावेळेस आपण 1 मिलीग्राम पर लिटर लिहितोय म्हणजे 10 टू द पॉवर 6 पार्ट्स ऑफ मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन द वॉटर मग 10 टू द पॉवर 6 म्हणजे काय 1 मिलियन पार्ट्स ऑफ मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ वॉटर है ना मग आता 1 मिलियन पार्ट्स ऑफ मॉलिक्युल्स मधून जर अगदी इम्प्युरिटीचं जर प्रेझेंट पाहिलं तर अगदी थोडंफार असेल ना 1 मिलियन म्हणजे 10 लाखामध्ये अगदी इम्प्युरिटी किती असतात अगदी थोड्या असतात 100 200 300 मग 10 लाखाची 100 200 किंवा 300 ही जी काय व्हॅल्यू इम्प्युरिटी आहे ही रिप्रेझेंट करण्यासाठी व्हॅल्यू जी आहे ही रिप्रेझेंट करण्यासाठी पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये आपण इम्प्युरिटीज ज्यावेळेस रिप्रेझेंट करतो त्यासाठी अगदी सिम्प्लिफिकेशन साठी आपण काय करतो 1 मिलीग्राम पर लिटर इज इक्वल टू 1 पीपीएम असं लिहितो येते लक्षात एका एक्झाम्पलच्या फॉर्मने अजून तुम्हाला इथे क्लॅरिफाय करून देतो की 1 मिलीग्राम पर लिटर इज इक्वल टू 1 पीपीएम का बरं लिहिला आपण ठीक आहे दिस इज रिटन बिकॉज ते आपण एक स्लाइड आहे आपल्याकडे दिसत असेल ना पार्ट्स पर मिलियन बघा 1 लिटर ऑफ वॉटर इज हाउ मच 10 टू द पॉवर 6 इथे जे काही सांगतोय त्यावर लक्ष द्या फक्त हे काय आपल्याला हे जे हा जो पार्ट आहे तो महत्त्वाचा नाही फक्त एवढं समजून घ्या 1 मिलीग्राम पर लिटर इज इक्वल टू 1 पीपीएम आता 1 पीपीएम का आलं तर फक्त जस्ट एक रीझन माहित असावं म्हणून सांगतोय 1 लिटर ऑफ वॉटर इज इक्वल टू हाउ मच 10 टू द पॉवर 6 पार्ट्स ऑफ वॉटर मॉलिक्युल 10 टू द पॉवर 6 पार्ट्स ऑफ वॉटर मॉलिक्युल म्हणजे काय 1 मिलियन पार्ट्स ऑफ वॉटर मॉलिक्युल झाले हे इथपर्यंत क्लियर आले इथपर्यंत समजलं 10 टू द पॉवर 6 पार्ट्स ऑफ वॉटर मॉलिक्युल इज इक्वल टू 1 लिटर ऑफ वॉटर है ना त्यामुळे 1 मिलियन पार्ट्स आपण लिहितो आता सपोज ठीक आहे एखादं केमिकल फिजिकल केमिकल बायोलॉजिकल जी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे जी इम्प्युरिटी प्रेझेंट असेल आता इथं आपण एक्झाम्पल म्हणून केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स घेतलं सपोज 100 मिलीग्राम एनएसीएल ना सोडियम क्लोराईड इफ इट इज ऍडेड इन 1 लिटर ऑफ वॉटर 1 लिटर वॉटर मध्ये 100 मिलीग्राम ऑफ एनएसीएल जर आपण ऍड केलं तर काय होईल 100 मिलीग्राम पर लिटर म्हणजे पीपीएम बरोबर आपण समजू शकतो का वी कॅन से 100 पीपीएम ऑफ एनएसीएल येते लक्षात इथपर्यंत समजलं का ज्यावेळेस 100 मिलीग्राम एनएसीएल केमिकल आहे 100 मिलीग्राम ते जर आपण 1 लिटर वॉटर मध्ये ऍड केलं तर काय होईल मिलीग्राम पर लिटर म्हणून आपण समजू शकतो का 100 पीपीएम ऑफ एनएसीएल 100 पार्ट्स पर मिलियन ऑफ एनएसीएल इज ऍडेड इन द वॉटर आता ही जे काही वॉटर आपल्याकडे अवेलेबल वॉटर जे आहे त्यामधून हाऊ मेनी पार्ट्स ऑफ वॉटर आता इम्प्युरिटी नाही केमिकल आहे केमिकल ज्यावेळेस वॉटर मध्ये आपण ऍड केलं केमिकल ज्यावेळेस वॉटर मध्ये आपण ऍड केलं मग याच्यातून प्युअर वॉटरचं पर्सेंटेज किती आपल्याला कसं आयडेंटिफाय करता येईल तर त्यासाठी प्युअर वॉटर ज्या वॉटर मध्ये केमिकल ऍड झाल्यामुळे प्युअर वॉटरचं प्रेझेन्स आपल्याला प्युअर वॉटर किती आहे आयडेंटिफाय करता यावं आणि इम्प्युरिटीज किती आहे हे आयडेंटिफाय करता यावं म्हणून मिलीग्राम पर लिटरला आपण पीपीएमच्या फॉर्ममध्ये लिहितो इथे पुढे तुम्हाला कळेलच सो इन द टोटल वॉटर 100 पार्ट्स कॅरी एनएसीएल आता हा जो काही सोडियम क्लोराईड आहे एनएसीएल कलर तुम्हाला हा जो काही एनएसीएल आहे हा वॉटर मध्ये आपण हा केमिकल काय केलं आपण वॉटर मध्ये ऍड केलं वॉटर मध्ये ऍड केलं म्हणजे एच टू मध्ये ऍड केलं है ना आता वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर हे काय होतं एच टू मध्ये वॉटर मध्ये ऍड केल्यामुळे काय होईल एनएसीएल जे आहे ते या ठिकाणी केमिकल रिएक्शन होतील एनओ एनएओएच आणि याचं काय होईल एचसीएल अशा दोन केमिकल कंपाउंड फॉर्म होतील एनएओएच सोडियम हायड्रॉक्साइड आणि एचसीएल फॉर्म होईल म्हणजे वॉटर मध्ये मिक्स होऊन गेलं आता वॉटर मध्ये मिक्स झाल्यानंतर ते इम्प्युरिटीचं पर्सेंटेज किती आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आयडेंटिफाय करण्यासाठी मिलीग्राम पर लिटर मध्ये काढता येणार नाही आपल्याला एनएओएच मिलीग्राम पर लिटर किती आहे एचसीएल किती काढता येणार नाही कारण ते केमिकल वॉटर मध्ये मिक्स होऊन गेलं समजलंय आता मिलीग्राम पर लिटर मध्ये काढता येत नाही म्हणून आपण त्याला काय केलं की त्या ठिकाणी जे काही टोटल वॉटर आहे पार्ट्स पर मिलियनच्या फॉर्ममध्ये लिहितो बघा सो इन टोटल वॉटर 100 पार्ट्स आपण तिथं स्पष्ट लिहू शकतो ना सो इन द टोटल वॉटर 100 पार्ट्स कॅरी एनएसीएल अँड 10 टू पॉवर 6 मायनस 100 केलं तर आपल्याला काय मिळेल प्युअर वॉटर मिळेल है ना बघा टोटल वॉटर किती आहे 10 टू पॉवर 6 100 काय आहे 100 पार्ट्स काय एनएसीएल आहे मग 100 पार्ट्स जर मायनस केले तर आपल्याला काय मिळतो प्युअर वॉटर मिळतो आले लक्षात सो वी कॅन से 100 पार्ट्स ऑफ एनएसीएल इज अवेलेबल इन टोटल 1 मिलियन पार्ट्स प्युअरली त्याला आपण त्या ठिकाणी प्युअर वॉटर जे आहे हे सेपरेट करू शकतो आणि इम्प्युरिटीचं पर्सेंटेज करू शकतो इथे दिलं नाही देन द पर्सेंटेज ऑफ द इम्प्युरिटीज इन द वॉटर कॅन बी कॅल्क्युलेटेड इट इज गिवन बाय पर्सेंटेज ऑफ द इम्प्युरिटीज आता आपल्याला काढता येईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इम्प्युरिटीज इन पीपीएम डिवाइडेड बाय टोटल पार्ट्स ऑफ वॉटर कशा असतात 10 टू द पॉवर 6 म्हणजे टोटल पार्ट्स ऑफ वॉटर इंटू 100 केलं तर तुम्हाला किती मिळेल पर्सेंटेज ऑफ इम्प्युरिटीज इन द वॉटर इम्प्युरिटी किती प्रेझेंट आहे हे आपल्याला पार्ट्स मध्ये एक्सप्रेस करता येईल सोपं जातं म्हणून त्याला आपण इथे लिहिलं आहे ओके सो आलं असेल लक्षात आलं असेल आपण जे काही एस्टिमेशन करतो कॉन्सन्ट्रेशन वी एस्टिमेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ इम्प्युरिटीज इन द वॉटर इन द फॉर्म ऑफ मोस्टली आपण सगळ्या इम्प्युरिटीचं युनिट जे आहे ते मिलीग्राम पर लिटर घेतो आणि त्याला समतुल्य आपण म्हणू शकतो इट इज इक्वल टू हाउ मच 1 पीपीएम 1 मिलीग्राम पर लिटर इज इक्वल टू 1 पीपीएम आता पीपीएम मध्ये काय घेतलं हे लक्षात आलं असेल कारण इम्प्युरिटीचं जे पर्सेंटेज आहे ते अजून सोपं होऊन जातं ज्यावेळेस आपण पार्ट्स पर मिलियनच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करतो झालं एवढंच तुम्हाला माहिती असायला हवं या एस्टिमेशन बद्दल कॉन्सन्ट्रेशन बद्दल झालं आफ्टर दिस आपण काय करतो ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन एस्टिमेट झालं असेल त्यानंतर आपण काय करतो आयडेंटिफाय करतो मेथड ऑफ ट्रीटमेंट कोणती द्यायला हवी तर आपण ते बघूया टू आयडेंटिफाय method of treatment required to identify method of treatment required कोणती ट्रीटमेंट रिक्वायर्ड आहे हे कशाच्या बेसिसवरती डिपेंड करतं
मेथड ऑफ ट्रीटमेंट थर्ड आणि लास्ट ऑब्जेक्टिव्ह आहेत आपले क्वालिटी ऑफ वॉटर मध्ये थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे हा काय मेथड ऑफ ट्रीटमेंट रिक्वायर्ड आयडेंटिफाय करायचे आता कसा आयडेंटिफाय करणार आपण यासाठी काय डाटा लागतो आपल्याला जे प्रीवियस दोन ऑब्जेक्टिव्ह पाहिजे ते लागतात आपल्याला है ना सगळ्यात पहिले आपण काय करतो आयडेंटिफाय केले आहेत इम्प्युरिटीज बेनिफिशियल हार्मफुल अँड हार्मलेस ज्यामध्ये समजून घ्या फॉर एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया फ्लोराईड फ्लोराईड ही बेनिफिशियल कंपोनेंट आहे पण जर ते एक्सेप्टेबल लिमिट पेक्षा जास्त असेल दॅट इज व्हॉट इम्प्युरिटी आपण आयडेंटिफाय केलं सेकंड आपण आयडेंटिफाय केलं की आपण एस्टिमेट केलं की जी इम्प्युरिटी आहे ती आपण मिलीग्राम पर लिटर मध्ये एक्सप्रेस करू शकतो किंवा पीपीएम पार्ट्स पर मिलियन मध्ये एक्सप्रेस करू शकतो है ना या दोन गोष्टी समजल्या आता आपल्याला मेथड ऑफ ट्रीटमेंट कोणती रिक्वायर्ड आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे कसं काय बघा समजून घ्या आपण इम्प्युरिटी आयडेंटिफाय केली आहे फ्लोराईड ठीक आहे ही एक इम्प्युरिटी आहे का बरं कारण ती जी आहे ती एक्सेप्टेबल लिमिट पेक्षा जास्त जर जात असेल तर हीच बेनिफिशियल कंपोनेंट त्या ठिकाणी आपल्याला बेनिफिशियल कंपोनेंट एक्सेप्टेबल लिमिटच्या वरती गेल्यानंतर ट्रीटमेंट द्यावी लागते आता बघा फ्लोराईड जो आहे हा एफ ने शो करतो आपण इथे ठीक आहे इफ दिस फ्लोराईड इफ इट इज ग्रेटर दॅन 1.5 मिलीग्राम पर लिटर इफ इट इज द फ्लोराईड जे आहे 1.5 मिलीग्राम पर लिटर पेक्षा जर जास्त झाला तर त्यावेळेस इट विल कॉज व्हॉट कॉजेस काय आहे इफ द फ्लोराईड इज ग्रेटर दॅन 1.5 मिलीग्राम पर लिटर इट मे कॉज फ्लोरोसिस फ्लोरोसिस हा डिझीज त्या ठिकाणी होऊ शकतो जर 1.5 मिलीग्राम पर लिटर पेक्षा जास्त झाला तर मग आता यासाठी ट्रीटमेंट कोणती द्यायची ते आयडेंटिफाय करतो आपण ठीक आहे सेकंड थिंग इफ दिस फ्लोराईड इज लेस दॅन 1 मिलीग्राम पर लिटर देन इट मे कॉज डेंटल कॅव्हिटीज इट मे कॉज डेंटल कॅव्हिटीज है ना म्हणजेच फ्लोराईडची जी काही एक्सेप्टेबल लिमिट आहे फ्लोराईडचा जो काही एक्सेप्टेबल लिमिटची जी काही रेंज आहे ती किती आहे एक्सेप्टेबल लिमिट इट इज 1 to 1.5 मिलीग्राम पर लिटर है ना याच रेंज मध्ये फ्लोराईड जे आहे डिझायरेबल लिमिट म्हणू शकता तुम्ही याला इट शुड बी प्रेझेंट इन द वॉटर देन इट इज बेनिफिशियल बट इफ इट इज ग्रेटर दॅन द एक्सेप्टेबल लिमिट 1.5 मिलीग्राम पर लिटर इट इज कॉजिंग व्हॉट फ्लोरोसिस इफ इट इज लेस दॅन 1 मिलीग्राम पर लिटर देन इट इज कॉजिंग व्हॉट डेंटल कॅव्हिटीज मग हे कॉन्सन्ट्रेशन बघा इम्प्युरिटी आयडेंटिफाय झाली आता कॉन्सन्ट्रेशन पण आयडेंटिफाय झालं आता याच्यावर हे कॉजेस होतात ते समजलं आपल्याला क्वालिटी ऑफ वॉटर मध्ये म्हणून आपण ट्रीटमेंट कोणती देते आहे इथं आपण त्या ठिकाणी ठरवले आहे त्या ठिकाणी क्वांटिटी जी आहे आपल्याला कळली आहे त्याच्यावर आपण काय करतो ट्रीटमेंट प्रोवाइड करतो इफ इट इज एक्सेस फ्लोराईड जर जास्त झालं पाण्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण 1 मिलीग्राम पर लिटर पेक्षा जास्त झालं तर आपण कमी करण्यासाठी डीफ्लोरिडेशन ट्रीटमेंट देतो डीफ्लोरिडेशन ट्रीटमेंट वॉटरवरती आपण देतो ठीक आहे इफ द फ्लोराईड्स आर प्रेझेंट इन डेफिशियन्सी इफ देर इज अ डेफिशियन्सी ऑफ फ्लोराईड्स इन द वॉटर ऍट दॅट टाईम वी विल प्रोव्हाइड फ्लोराईड्स इन द वॉटर दॅट इज कॉल्ड एज फ्लोरिडेशन जर फ्लोराईड पाण्यामध्ये कमी प्रमाणात आहे आपण फ्लोराईड्स ऍड करूया ना फ्लोरिडेशन ट्रीटमेंट आपण देतो तर हे लक्षात आलं कोणती ट्रीटमेंट द्यायचे इम्प्युरिटीज आयडेंटिफाय झाले कॉन्सन्ट्रेशन समजलं त्याच्यामध्ये कॉजेस काय आहेत ते आपण क्वालिटी अनालिसिस मध्ये चेक केले आणि त्यावरून ठरवलं की ह्या ट्रीटमेंट या वॉटरला दिला पाहिजे है ना डिफ्लोरिडेशन आणि फ्लोरिडेशन आता एक हे जे काही पार्ट हा जो काही पॉईंट हा जो काही दिलेला आहे या बोर्डवरती व्यवस्थित नोट करून ठेवा बऱ्याचशा एक्झाम मध्ये फ्लोराईड वरती क्वेश्चन राहतात आणि ह्याच रेंज विचारले जातात ठीक आहे दिस इज व्हेरी व्हेरी आयएमपी तुम्ही नोट करून ठेवा हे व्हेरी व्हेरी आयएमपी स्टार मार्क करून ठेवा ठीक आहे हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम मध्ये डिफरंट जेई किंवा एमपीएससी एक्झाम मध्ये प्रीवियसली सुद्धा पेपर सॉल्व्ह करताना पाहिलं तर याच रेंज विचारले जातात है ना आता एक लक्षात ठेवा कधी डेंटल कॅव्हिटीजच्या ऐवजी त्या ठिकाणी पेपरमध्ये डेंटल कॅरीज दिलेला असेल डेंटल कॅव्हिटीज किंवा डेंटल कॅरीज एसएससी जेई मध्ये वगैरे पाहिलं असेल तुम्ही तर असं दिसेल ओके आता या रेंज आहे त्या ट्रीटमेंट आहे सर्व काही व्यवस्थित नोट करून ठेवा सो नेक्स्ट पण पाहूया डिफरंट टाइप्स ऑफ वॉटर महत्त्वाचा टॉपिक आहे सुद्धा पॉईंट हा टाइप्स ऑफ वॉटर आपण आधी सुद्धा आपल्या फर्स्ट इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये बघितले होते ठीक आहे इम्पॉर्टंट आहे मे बी एक्झामला येऊ शकतात आलेले सुद्धा आहेत प्रीवियसली येण्याचे चान्सेस सुद्धा आहेत या डिफरंट टाइप्स ऑफ वॉटरवरती क्वेश्चन राहू शकतो ठीक आहे तर आपण पाहूया वॉटर द डिफरंट टाइप्स ऑफ वॉटर फर्स्ट आहे प्युअर वॉटर बघा द प्युअर वॉटर आपण कशाला म्हणतो द वॉटर विच कंटेन्स टू पार्ट्स ऑफ हायड्रोजन अँड वन पार्ट ऑफ ऑक्सिजन H2O च्या फॉर्म मध्ये ज्यावेळेस आपण वॉटरला रिप्रेझेंट करणार दॅट इज नथिंग बट अ प्युअर वॉटर म्हणजे प्युअर वॉटर आपल्याला कधी मिळेल H2O च्या फॉर्म मध्ये प्युरेस्ट फॉर्म ऑफ वॉटर वी कॅन गेट इट फ्रॉम द डिस्टिलेशन प्रोसेस डिस्टिलेशन प्रोसेस तुम्ही पाहिलं वॉटर वॉटरला बॉईल करतो बॉईल केल्यानंतर पेपर्स फॉर्म होतात मग एका क्लास मधून दुसऱ्या क्लास मध्ये ते पेपर्स ज्यावेळेस जे कन्वर्टेड पेपर्स आहेत नंतर सेकंड क्लास मध्ये आपण कूल करतो पेपरचं त्या ठिकाणी पूर्ण कन्वर्जन जे आहे वॉटर मध्ये होतं है ना दिस इज व्हॉट डिस्टिलेशन प्रोसेस म्हणजे डिस्टिलेशन प्रोसेस मध्ये आपल्याला वॉटर मिळते प्युरेस्ट फॉर्म ऑफ द वॉटर सेकंड पॅलेटेबल वॉटर या ठिकाणी दिलंय नेक्स्ट इज व्हॉट पॅलेटेबल वॉटर प्युअर वॉटर झाला ठीक आहे H2O फॉर्म मध्ये जे वॉटर असेल तर आपण म्हणतो प्युअर वॉटर सेकंड इज पॅलेटेबल वॉटर द वॉटर विच इज लुकिंग एस्थेटिकली गुड वी कॅन से इट इज व्हॉट पॅलेटेबल वॉटर द नेक्स्ट इज होलसम वॉटर होलसम वॉटर कशाला म्हणायचं आपण इट मे ऑर मे नॉट बी केमिकली प्युअर बट इट विल नॉट बी हार्मफुल टू अस और इट मे नॉट कंटेन हार्मफुल थिंग्स म्हणजे हार्मलेस सब्स्टेंसेस आपण म्हटलं ना तीन कंपोनेंट्स आहेत हार्मफुल बेनिफिशियल आणि हार्मलेस मग त्यातले जे हार्मलेस कंपोनेंट्स इन केस मे बी वॉटर मध्ये प्रेझेंट असतील मे बी केमिकली प्युअर असेल किंवा मे नॉट बी केमिकली प्युअर असेल बट इट विल नॉट बी हार्मफुल टू अस सच टाइप ऑफ वॉटर इज कॉल्ड एज होलसम वॉटर बरोबर आफ्टर दॅट पोटेबल वॉटर बघा पोटेबल वॉटर इज व्हॉट वी नीड आफ्टर द ट्रीटमेंट और व्हॉट वी नीड फॉर द ड्रिंकिंग और फॉर अदर डोमेस्टिक पर्पजेस और फॉर एनी अदर इंडस्ट्रियल कमर्शियल एनी अदर पर्पजेस वी नीड व्हॉट पोटेबल वॉटर मतलब पोटेबल वॉटर आपण कशाला म्हणतो पोटेबल वॉटर इज व्हॉट वॉटर वी इट इज रिटन दॅट इट इज फिट फॉर ड्रिंकिंग ड्रिंकिंग साठी वापरतो आपण अदर पर्पज पोटेबल वॉटर वापरतो पोटेबल वॉटर कॅन वी कॅन से इट एज अ पोटेबल वॉटर कॅन वी कॅन से इट एज अ होलसम वॉटर प्लस पॅलेटेबल वॉटर ना पॅलेटेबल एस्थेटिकली गुड पण असलं पाहिजे आणि हार्मलेस पण असलं पाहिजे त्या टाइपचं वॉटर आपण पॅलेटेबल पोटेबल वॉटर आपण असं म्हणतो वी कॅन से इट इज व्हॉट पोटेबल वॉटर नेक्स्ट polluted water and industries madun je kai waste water generate hote bahar yetat it may contain undesirable substances so that water which is containing undesirable substances obviously it will be what it will not be fit for drinking or any other purposes so this is called as polluted water okay potable jala polluted jala next ahe contaminated water which the water which may contain pathogenic germs and bacteria disease causing germs and bacteria pathogens means what disease causing bacteria then and it is unfit for drinking contaminated water ata contaminated water la apan kanto baka distilled water asta mostly bharpur disa samjun ya apan asa pahile lakes madhe kiwa je water contaminated jale madhe maybe tacha madhe kai tari chemical kiwa biological characteristics tya madhe amount acceptable limit pesha jast amount madhe present ahe we can say it is a contaminated water नेक्स्ट मिनरल वॉटर सो द वॉटर विच कंटेन मिनरल्स इन रिक्वायर्ड प्रपोर्शन कॅल्शियम असेल आयरन असेल है ना मॅग्नेशियम असेल हे जे काही मिनरल्स जर एका प्रिस्क्राइब्ड लिमिट मध्ये वॉटर मध्ये प्रेझेंट असायला हवे दॅट वॉटर इज कॉल्ड एज मिनरल वॉटर मग मिनरल वॉटर बिस्लरीज मध्ये जे मिळतं मिनरल वॉटर आहे काय बघा बिस्लरीज मध्ये जे वॉटर आपल्याला बघायला मिळतं
देन इट इज वॉट मिनरल वॉटर. मग त्याला आपण मिनरल वॉटर म्हणू शकत. मिनरल वॉटर मे बी आपल्याला अशा काही सोर्सेस मधून सुद्धा मिळतो. नॅचरल सोर्स मधून आपल्याला मिनरल वॉटर मे बी कंझ्युम करायला मिळू शकतो. किंवा जे काही आपल्याला जसं आपण नॅचरल सोर्स मध्ये आपण पाहिलं स्प्रिंग्स अँड आउटकम ऑफ द ग्राउंड वॉटर, किंवा आपल्याला ठिकाणी काही लेक्स असतील फ्रेश वॉटर आपल्याला लेक्स मध्ये बघायला मिळेल हिल एरियाज मध्ये, अशा टाईप वॉटर मध्ये मे बी मिनरल रिच वॉटर आपण म्हणू शकतो. ओके, अँड द वॉटर विच वी गेट फ्रॉम द बिस्लरीज, है ना, बिस्लरी मध्ये जे काही वॉटर असेल त्याला आपण मिनरल वॉटर नाही म्हणत. तुम्ही तिथं लिहिलं असतं मिनरल्स, त्याचं प्रोपोर्शन चेक करा. 0.002 कॅल्शियम समजा, आयरन आहे 0.001, इतकं कमी असतं, अगदी नेग्लिजिबल प्रोपोर्शन मध्ये आहे मिनरल, पण तिथं फार नेग्लिजिबल आहे, त्याने काही बदल होणार नाही. बिस्लरी वॉटर मिनरल वॉटर असं नाही म्हणता. ओके, सो दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ वॉटर, और वी कॅन से डिफरंट फॉर्म्स ऑफ वॉटर. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. मे बी एक्झामला पोटेबल वॉटर काय, होलसम वॉटर काय, पोल्युटेड कंटामिनेटेड विचारू शकतात एक्झामला. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट वी विल सी द डिफरंट टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज. मग आता इम्प्युरिटीजला आपण क्लासिफाय केलं बेस्ड ऑन द साईज, बेस्ड ऑन द स्टेट्स ऑफ मॅटर, अँड बेस्ड ऑन द केमिकल नेचर, है ना, ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक. कार्बन प्रेझेंट असेल तर ऑर्गॅनिक म्हणतो. बेस्ड ऑन द केमिकल नेचर, बेस्ड ऑन द स्टेट्स ऑफ मॅटर, फिजिकल आहे, केमिकल आहे, बायोलॉजिकल आहे, अँड बेस्ड ऑन द साईज. मोस्टली बेस्ड ऑन द साईज जे काही इम्प्युरिटीज आहेत हे महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, दिस आर ऑल्सो आस्क्ड इन द एक्झाम्स. ठीक आहे, सस्पेंडेड कोलाइडर आणि डिझॉल्व्ड सॉलिड्स क्वेश्चन सुद्धा येतात आपल्या एक्झामला. जसे की सस्पेंडेड इम्प्युरिटीज, बघा सस्पेंडेड इम्प्युरिटीज कोणत्या इम्प्युरिटीज आपण सस्पेंडेड इम्प्युरिटीज म्हणतो. बघा डिपेंडिंग ऑन द साईज, 10⁻¹⁻¹⁻¹¹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 ¹
सस्पेंडेड सॉल्ट सैंड सील्ड क्ले अल्गे फंगाई हे काय आहेत सस्पेंडेड इम्प्युरिटीज आहेत बरोबर त्यानंतर कोलाइडर इम्प्युरिटीज फाइनली डिवाइडेड डिस्पर्शन ऑफ द पार्टिकल्स 10 टू पावर -4 10 टू पावर -6 mm या रेंज मध्ये जे काही इम्प्युरिटीज आहेत त्याला आपण कोलाइडर इम्प्युरिटीज म्हणतो मायक्रोस्कोपने ते विजिबल आहेत आणि असे काही इम्प्युरिटीज आहेत दैट आर आल्सो दैट आर नॉट विजिबल टू अस फ्रॉम आवर नेकेड आईज दैट आर नॉट विजिबल फ्रॉम द माइक्रोस्कोप सच टाइप ऑफ इम्प्युरिटीज आर डिसॉल्व्ड इम्प्युरिटीज ऑर वी कैन से डिसॉल्व्ड सॉलिड्स दैट आर डिसॉल्व्ड सॉलिड्स एंड रेंज ऑफ दिस डिसॉल्व्ड सॉलिड्स इज 10 टू पावर -7 टू 10 टू पावर -9 mm ठीक आहे ही रेंज आहे दिस आर नॉट डायरेक्ट विजिबल एंड ऑल्सो दिस आर माइक्रोस्कोपिकली इनविजिबल बघा आता डिसॉल्व्ड इम्प्युरिटीज कोणते आपण म्हणू शकतो मेटल्स वॉटर मध्ये जर मेटल डिसॉल्व झाले आयरन मॅग्नीस आहे वॉटर कलर चेंज होणार बरोबर आयरन असेल रेडिश कलर होईल मॅग्नीस असेल ब्राउनिश कलर येईल तर असे जे काही डिफरंट मेटल्स आहेत किंवा सॉल्ट्स असतील वॉटर मध्ये सोडियम सॉल्ट्स वगैरे हे जे काही असतील हे डिफरंट सॉल्ट्स अँड मेटल्स वॉटर मध्ये प्रेझेंट असेल आपण त्याला बघू शकतो आपण माइक्रोस्कोपिकली चेक करू शकतो हा आयरन पार्टिकल आहे किंवा मॅग्नीस पार्टिकल नाही सो दिस इज इनविजिबल डिसॉल्व्ड सॉल्ट्स ओके देन स्टेट्स ऑफ मॅटर फिजिकल केमिकल बायोलॉजिकल बेस्ड ऑन द केमिकल नेचर ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक आता एक करून आपण पहिले सस्पेंडेड कोलाइडर आणि डिसॉल्व्ड इम्प्युरिटीज आहेत जे आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा महत्त्वाचे हे समजून घ्या कारण या इम्प्युरिटीज वरतीच आपल्याला फिजिकल केमिकल बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स पाहायला मिळतात ओके सो नेक्स्ट सस्पेंडेड इम्प्युरिटीज बघा आपण जे काही एक्झाम्पल्स पाहिजे सस्पेंडेड इम्प्युरिटीज साइज पाहिजे 10 टू द पावर -1 10 टू द पावर -3 mm विजिबल डायरेक्टली याला क्लासिफाय केलं आपण दोन्ही मध्ये इट इज फिजिकल सस्पेंडेड सॉलिड अँड अदर क्लासिफिकेशन इज बायोलॉजिकल सस्पेंडेड सॉलिड फिजिकल सस्पेंडेड सॉलिड्स मध्ये येतात एक्झाम्पल म्हणून आपण जे पाहिले होते सँड सिल्ट आणि क्ले हे काय आहे फिजिकल सस्पेंडेड सॉलिड्स बायोलॉजिकल सस्पेंडेड सॉलिड्स कशा म्हणतो आपण अल्गे फंगाई आणि बॅक्टेरिया आता बॅक्टेरिया कोणते आहेत म्हणजे सॉरी सस्पेंडेड सॉलिड्स मध्ये कोणते विजिबल अँड हार्मलेस बॅक्टेरिया वी आर कन्सिडरिंग इट एज अ बायोलॉजिकल सस्पेंडेड सॉलिड आणि विजिबल असतील ते बॅक्टेरियाज आणि विजिबल सोबत दॅट आर हार्मलेस बॅक्टेरिया दॅट्स वाय दे आर कन्सिडरिंग इट इन अ सस्पेंडेड सॉलिड्स ओके आता हे झालं हे क्लासिफिकेशन हे जे एक्झाम्पल्स आहेत एक्झाम्पल्स तुम्हाला महत्त्वाचे आहेत ठीक आहे आस्क इन जे एक्झाम्स अल्गे फंगाई बॅक्टेरिया आणि सस्पेंडेड सॉलिडचे एक्झाम्पल्स आहेत व्हेरी व्हेरी आयएमपी त्याला शार्प करून ठेवा आपण ओके प्रीवियसली बऱ्याचशा जे लेवलच्या एक्झाम्स मध्ये आलेला आहे अदर स्टेट जे एक्झाम्स मध्ये सुद्धा येऊन गेलेला आहे ओके आता सस्पेंडेड सॉलिड्स आपण कशाला म्हणतो सस्पेंडेड सॉलिड्स द वॉटर इन द वॉटर ठीक आहे जसं की एक स्टॅटिक कंडिशन मध्ये वॉटर आहे वॉटर बॉडी आहे आणि या वॉटर बॉडीमध्ये दिस आर वॉट दिस पार्टिकल्स विच यू कॅन सी दिस आर सस्पेंडेड सॉलिड्स दे आर नायदर फ्लोटिंग ऑन द टॉप नायदर दे हॅव सेटल्ड ॲट द बॉटम है ना असे पार्टिकल्स जे फ्लोट पण होत नाही ऑन द सर्फेस किंवा असे पार्टिकल्स जे सेटल सुद्धा झालेले नाही आहेत बॉटमला सेटल झालेले नाही आहे टॉपवर फ्लोट करत नाही ते मध्यभागीच आहे है ना वॉटर बॉडीमध्ये सेंटरला ते काय सस्पेंशन मध्ये सस्पेंडेडचा अर्थ समजून घ्या बऱ्याच जणांना सस्पेंशन म्हणजे ऑफ द टॉप सर्फेसला जे असतात दॅट सॉलिड्स आर सस्पेंडेड सॉलिड असं नाही राहत सस्पेंडेड सॉलिड मध्ये सबमर्ज्ड पार्टिकल आपण समजू शकतो दॅट आर सबमर्ज्ड पार्टिकल्स है ना हे काही तुम्हाला दिसतंय दिस आर इन द सबमर्ज्ड कंडिशन है ना हे सबमर्ज्ड कंडिशन मध्ये आहेत सबमर्ज्ड कंडिशन मध्ये हे जे काही लेअर तुम्हाला दिसतं हे जे काही पार्टिकल्स दिसतात तुम्हाला दिस आर व्हॉट सबमर्ज्ड कंडिशन हे पार्टिकल्स कसे आहेत सबमर्ज्ड कंडिशन मध्ये हे नाईदर त्या ठिकाणी फ्लोट होत आहे नाईदर त्या ठिकाणी सेटल होत आहे लेट अस कन्सिडर देयर इज वन पार्टिकल या ठिकाणी हा जो काही पार्टिकल याला आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊया ठीक आहे आता बघा हा जो काही पार्टिकल आहे ठीक आहे समजून घ्या लिहायसाठी नाही हराटा जसे जो सांगतोय फक्त समजून घ्यायचा आपल्याला बघा हा जो काही पार्टिकल आहे याला त्या ठिकाणी दोन फोर्सेस यावरती ऍक्ट करतील एक त्या ठिकाणी त्याला बॉटमला घेऊन जाणारा फोर्स असेल दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओके बरोबर एक फोर्स पार्टिकल वरती दोन फोर्सेस ऍक्ट करतात एक जो आहे तो त्याला बॉटमला घेऊन जाईल ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ऍक्ट करेल आणि दुसरा जो फोर्स आहे जो याच्यावरती ऍक्ट करेल दॅट विल बी द अपवर्ड थ्रस्ट दॅट विल बी व्हॉट अपवर्ड थ्रस्ट इट विल ऑल्सो ऍक्ट ऑन दिस पार्टिकल आता हा जो काही पार्टिकल आहे ना हा जो काही पार्टिकल आहे हा तरी सुद्धा फ्लोट होत आहे तरी सुद्धा हा सस्पेंशन मध्ये आहे हे काय आहे याचं रिझन का पार्टिकल सस्पेंशन मध्ये आहे ते आपल्याला समजून घ्यायचं म्हणून बघतात आता हा जो काही अपवर्ड थ्रस्ट आहे यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो बघा दिस अपवर्ड थ्रस्ट इज कॉल्ड एज व्हॉट बायोनसी है ना याला आपण काय म्हणतो बायोन फोर्स म्हणतो आणि हा जो काही बॉटमला घेऊन झाला दॅट इज व्हॉट ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिस इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड अपवर्ड इट इज बायोनसी फोर्स मात्र जर आपण या पार्टिकलची डेन्सिटी जर पाहिली ना तीन कंडिशन्स आहेत आपल्याकडे समजून घ्या आपल्याकडे जे काही स्टॅटिक वॉटर बॉडी आहे ना स्टॅटिक कंडिशन मध्ये आहे वॉटर बॉडी तर त्यावेळेस आपण पार्टिकलवर येणारे फोर्सेस वरून तीन कंडिशन्स पाहतोय बघा डेन्सिटी जी आहे पार्टिकलची डेन्सिटी आहे डेन्सिटी ऑफ द पार्टिकल दिस इज नथिंग बट डेन्सिटी ऑफ पार्टिकल अँड दिस इज व्हॉट डेन्सिटी ऑफ वॉटर बरोबर आता तीन कंडिशन्स आपल्याला पार्टिकलवरती बघायला मिळतील जे स्टॅटिक कंडिशन्स मध्ये आहे
ज्या वेळेस डेन्सिटी ऑफ द पार्टिकल डेन्सिटी ऑफ द वॉटर पेक्षा जास्त असेल, है ना, डेन्सिटी ऑफ द पार्टिकल वॉटर पार्टिकलची डेन्सिटी जी आहे ती वॉटरच्या डेन्सिटी पेक्षा जास्त असेल, त्यावेळेस काय होईल, ना, पार्टिकलची डेन्सिटी जास्त आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो जास्त आहे कंपेयर टू द बायोन्सी फोर्स. अपवर्ड फोर्स पेक्षा बॉटम मध्ये जो घेऊन जाणारा फोर्स आहे तो जास्त आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ग्रेटर दॅन बायोन्सी फोर्स. अपवर्ड फोर्स पेक्षा डाउनवर्ड फोर्स जास्त आहे म्हणजे काय, डाउनवर्ड फोर्स जास्त म्हणजे काय, तीन कंडिशन आपण जस्ट पाहते पार्टिकलवरती फोर्सेस कोणते असतात, म्हणजे काय होईल, सेटलिंग ऑफर्स द पार्टिकल विल सेटल डाऊन, है ना, ही कंडिशन असायला हवी, बरोबर. सेकंड कंडिशन कोणती आहे पार्टिकलसाठी, सेकंड कंडिशन बघ, पार्टिकलची जी डेन्सिटी आहे, पार्टिकलची डेन्सिटी आहे ती वॉटरच्या डेन्सिटी पेक्षा कमी आहे, वॉटरच्या डेन्सिटी पेक्षा कमी म्हणजे बायोन फोर्स वरती जास्त राहील, है ना, बायोन्टी फोर्स जे आहे ते जास्त राहील, त्याला पार्टिकल खेचून वॉटरच्या डेन्सिटी पेक्षा कमी म्हणून, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज लेस दॅन बायोन्सी फोर्स, बरोबर. अशा वेळेस काय होईल, बायोन फोर्स जो आहे तो त्याला वरती खेचेल, है ना, अपवर्ड थ्रस्ट मिळेल, वॉटरच्या टॉप सर्फेसला आपल्याला पार्टिकल सापडायला पाहिजे, म्हणजे काय होईल, पार्टिकल विल फ्लोट, पार्टिकल विल फ्लोट, ओके. पण आता तिसरी कंडिशन जी आपल्याला सस्पेंडेड सॉलिड्स मध्ये बघायला मिळते, that is the density of the particle is nearby or it is equal to the density of the water, hai na, density of the particle is equal to density of water, jyamule kay hote gravitational force and buoyancy force doni kay jale equal jale, if this is equal then the particle is in suspension, ओके. आता पार्टिकल काय आहे, सस्पेन्शन मध्ये आहे, म्हणजे काय आहे, डेन्सिटी ऑफ द पार्टिकल इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ वॉटर, लिहू नका हे, फक्त समजून घ्या, तुम्हाला समजून घ्यायचं आहे, मी सांगेल काय लिहायचं काय नाही लिहायचं, ठीक आहे, ओके. आता बघा, हा जर आपण सांगतो आपल्याला पार्टिकल सस्पेन्शन मध्ये, सस्पेंडेड सॉलिड म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यांच्यावरती जो पार्टिकल येणार आहे दॅट इज इक्वल टू बायोन्सी फोर्स, ओके, दॅट मीन्स द पार्टिकल इज इन सस्पेन्शन. आता पार्टिकल सस्पेन्शन मध्ये असं हे सांगतात आपल्याला एज पर द कंडिशन, ठीक आहे, कशासाठी दिस कंडिशन्स आर, दिस कंडिशन्स आर स्टॅटिक, दिस आर फॉर स्टॅटिक वॉटर कंडिशन्स, है ना, म्हणजे ज्या वेळेस हॉरिझॉन्टल वेलॉसिटी झिरो असेल त्यावेळेस या कंडिशन्स आहेत, है ना, हॉरिझॉन्टल फ्लो वेलॉसिटी जी आहे ती झिरो आहे स्टॅटिक कंडिशन मध्ये, त्यावेळेस या तीन कंडिशन्स आपल्याला पाहायला मिळतात, ओके, त्यातली आपण पाहिली की पार्टिकल वरती एनर्जी सस्पेंड सॉलिडची कंडिशन आहे ती आहे, ओके. आता इथं म्हणतात हॉरिझॉन्टल वेलॉसिटी झिरो, मला सांगा सस्पेंडेड सॉलिडचे एक्झाम्पल्स काय आहेत, सँड, सिल्ट आणि क्ले, है ना, सँड, सिल्ट आणि क्ले इथं वॉटरमध्ये प्रेझेंट आहे, मग आता सँड, सिल्ट आणि क्ले जर वॉटरमध्ये प्रेझेंट असेल मग पार्टिकलची डेन्सिटी आहे, सँड, सिल्ट किंवा क्लेची डेन्सिटी आहे, दॅट विल बी इक्वल टू वॉटर डेन्सिटी, विल इट बी इक्वल टू वॉटर डेन्सिटी, विचार करा जरा, पार्टिकलची डेन्सिटी आहे ती नक्कीच सँड असू द्या, सिल्ट असू द्या, क्ले असू द्या, ती जी डेन्सिटी आहे ती वॉटरपेक्षा जास्त असेल, म्हणजे त्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, सेटलिंग व्हायला पाहिजे, है ना, पार्टिकल जे आहे सँड, सिल्ट आणि क्ले जे आहे यांची जी काय डेन्सिटी आहे, सँड, सिल्ट अँड क्ले जे काही पार्टिकल्स आहेत यांची जी काय डेन्सिटी असेल पार्टिकलची, दॅट मस्ट बी इक्वल टू डेन्सिटी ऑफ द वॉटर. बट इथं आपल्याला वेगळं पाहिजे, पार्टिकल सस्पेन्शन मध्ये आहे, सस्पेंडेड सॉलिड जे सस्पेन्शन मध्ये आहे कशामुळे आहे, बघा, द पार्टिकल्स डिझाईन सस्पेन्शन बिकॉज देर इज अ ड्रॅग फोर्स, ओके, देर इज वॉट ड्रॅग फोर्स, ड्यू टू द ड्रॅग फोर्स द पार्टिकल्स आर इन सस्पेन्शन, ड्यू टू ड्रॅग फोर्स पार्टिकल्स आर इन सस्पेन्शन, पार्टिकल्स आर इन सस्पेन्शन, म्हणजे काय रे, बघा याच्यासाठी कंडिशन आहे, ड्रॅग फोर्स त्यावरती ऍक्ट करतोय, ड्रॅग फोर्स ऍक्ट करतोय म्हणून जे पार्टिकल्स आहेत ते सस्पेन्शन मध्ये, दे आर नायदर फ्लोटिंग अप ऑर नायदर दे आर सेटलिंग डाऊन, ठीक आहे, यासाठी कंडिशन्स इथे बघा, रीजन फॉर एक्झिस्टन्स ऑफ सस्पेंडेड सॉलिड्स इन द वॉटर, म्हणजे काय, हॉरिझॉन्टल फ्लो वेलॉसिटी जी आहे ती सेटलिंग वेलॉसिटी पेक्षा जास्त आहे, ऍट दॅट टाइम दिस ड्रॅग फोर्स इज ग्रेटर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अँड व्हेन दिस ड्रॅग फोर्स इज ग्रेटर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दॅट्स व्हाय द सस्पेंडेड सॉलिड्स आर इन सस्पेंशन, येते लक्षात, सस्पेंडेड सॉलिड जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा त्यांना जो ड्रॅग फोर्स आहे तो जास्त मिळतो, म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा ड्रॅग फोर्स जास्त असल्यामुळे, म्हणून काय होतं, पार्टिकल्स सस्पेंडेड सॉलिड्स काय आहे, हेन्स सस्पेंडेड सॉलिड्स आर इन सस्पेन्शन, हे लक्षात ठेवा ही कन्सेप्ट, सस्पेंडेड सॉलिड जे आहे ते सस्पेन्शन मध्ये काम आहे बिकॉज ड्रॅग फोर्स इज ग्रेटर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ओके. अनदर टर्बुलेंट फ्लो, बघा हे एक रीजन आहे, हे सुद्धा एक रीजन आहे की सस्पेंडेड सॉलिड सस्पेन्शन मध्ये राहतात, टर्बुलेंट फ्लो मध्ये काय होतात, एडी ठिकाणी एडीज फॉर्म होतात, है ना, सर्क्युलर रोटेशन होते, सर्क्युलर मूवमेंट ऑफ द वॉटर आपल्याला बघायला मिळते, बघा एडीज फॉर्म होतात, टर्बुलेंट फ्लो मध्ये मोस्टली, अशा वेळेस आता पार्टिकल जे आहे ते डिस्टर्ब होतात, अँड दॅट्स व्हाय दे आर इन द सस्पेन्शन, इन दीज आर द टू रीजन्स ड्यू टू विच द सस्पेंडेड सॉलिड्स आर इन सस्पेन्शन. मग तुम्ही म्हणाल सर हे एवढं तुम्ही सस्पेंडेड सॉलिड सबवर्ट कंडिशन मध्ये आहे किंवा सस्पेन्शन मध्ये आहे एवढं तुम्ही जोडून का बरं सांगता, बिकॉज देर इज अ नेसेसिटी, देर इज अ नीड ऑफ द वॉटर सप्लाय इंजिनियर ऑर एन्व्हायरमेंटल इंजिनियर ऑर सिव्हिल इंजिनियर, इन देर इज अ नीड दॅट वी हॅव टू ट्रीट दिस सस्पेंडेड सॉलिड ऑर वी हॅव टू मेक दिस सस्पेंडेड सॉलिड टू सेटल डाऊन, आपलं काम काय आहे या ठिकाणी, मी एवढं तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन कवर केलं, कारण आपल्याला ऍज इंजिनियर तुम्ही एमपीएससी देऊन एडब्ल्यू झाला, ठीक आहे, तुम्ही नेहमी तुम्हाला किंवा त्या ठिकाणी जेई म्हणून तुम्ही काम करताय, तर अशा वेळेस तुम्हाला समजलं पाहिजे की हे सस्पेंडेड सॉलिड जे आहेत यांच्यावरती कोणती ट्रीटमेंट द्यायचे, लगेच तुम्ही म्हणजे सेडिमेंटेशन ट्रीटमेंट द्यायला हवी, पण काय द्यायला हवी, सेडिमेंटेशन टँक किंवा सेटलिंग चेंबर जे आहे हे त्या ठिकाणी काय काम करतात रे, जेवढे पण सस्पेन्शन मध्ये असणारे सॉलिड्स आहेत त्यांना काय करतो आपण सेटलिंग त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो, है ना, सेडिमेंटेशन मध्ये काय होतं, इट इज नथिंग बट अ सेटलिंग चेंबर इन विच द सस्पेंडेड सॉलिड्स आर अलाउड टू सेटल डाऊन ऍट द बॉटम ऑफ द टँक, द सस्पेंडेड सॉलिड्स आर अलाउड टू सेटल ऍट द बॉटम ऑफ द टँक, ठीक आहे, हे कळलं तुम्हाला, रॉ वॉटर मध्ये वॉटर बॉडीज मध्ये सस्पेंडेड सॉलिड सबमर्ज कंडिशन मध्ये असतात, म्हणून ट्रीटमेंट प्लांट वरती आपण त्यांना सेडिमेंटेशन मध्ये सेडिमेंटेशन ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो, जेणेकरून सस्पेंडेड सॉलिड खाली जातील बॉटमला सेटल होते, ठीक आहे, त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी समजल्या किंवा समजून घेतल्या, ठीक आहे, ड्रॅग फोर्स जास्त असतो, ओके, हे सगळ्या समजल्या असतील तुम्हाला. आता थर्ड हे तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे, हावला पार्ट, ठीक आहे, फर्स्ट स्लाइड तुम्ही लिहिली होती, ठीक आहे, काय लिहायचं तुम्हाला सांगितलं मी, बघा हावला पार्ट तुम्ही हावला पोर्शन लिहिला असेल, ठीक आहे, आफ्टर दिस डोंट राईट दिस ओनली नोट दिस, ओके, इफेक्ट्स ड्यू टू सस्पेंडेड सॉलिड्स, सस्पेंडेड सॉलिड्स मध्ये काय होतं, कलर, ओडर आणि टर्बिडिटी, दीज आर द प्रॉब्लम्स ऑर इश्यूज विच आर इम्पॉर्टेड ड्यू टू द सस्पेंड सॉलिड्स, कलर येईल वॉटरमध्ये किंवा ओडर येईल किंवा त्या ठिकाणी टर्बिडिटी, जसं की कलर अल्गे अँड फंगाई मध्ये ग्रीन कलर आपल्याला पाहायला मिळेल, ओके, ओडर सुद्धा अल्गे अँड फंगाई मध्ये आपल्याला बघायला मिळेल, टर्बिडिटी, सँड, सिल्ट अँड क्ले आहे म्हणजे टर्बिडिटी, टर्बिड वॉटर आपल्याला बघायला मिळेल, रॉ वॉटर, मग असं जे काय वॉटर असेल त्यासाठी आपण कोणती ट्रीटमेंट करतो, सेडिमेंटेशन, दिस इज द इम्पॉर्टंट पॉइंट विच यू नीड टू नो, सस्पेंडेड सॉलिड ट्रीटमेंट कोणती करतो आपण, सेडिमेंटेशन, ओके, ऑर वी कॅन से सेटलिंग चेंबर, सेडिमेंटेशन इज नथिंग बट सेटलिंग चेंबर, झाले काय, इथपर्यंत आले का सगळ्या गोष्टी लक्षात, ठीक आहे, दिस आर अबाउट, दिस इज द इम्पॉर्टेशन अबाउट सस्पेंडेड सॉलिड्स, ओके.
आता आपण नेक्स्ट इम्प्युरिटीज पाहूया, कोलायडर आणि डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज. ओके चालेल, सो लेट्स सी कोलायडर सॉलिड्स बेस्ड ऑन द साइज ऑफ द पार्टिकल. इम्प्युरिटीच्या साइज वरती सस्पेंडेड इम्प्युरिटीज पाहिलं, आपण आता बघूया कोलायडर इम्प्युरिटीज किंवा कोलायडर सॉलिड्स. बघा कोलायडर सॉलिड्स बद्दल आपण हा जो काही पोर्शन आहे तो पाहिला होता की पार्टिकल्स डायमीटर काय असतो, 10^-4 to 10^-6 मिलीमीटर्स या रेंजमध्ये काय राहतात कोलायडर सॉलिडचा डायमीटर राहतात, कोलायडर पार्टिकल्सचा डायमीटर राहतो. दीज आर मायक्रोस्कोपिकली विजिबल इम्प्युरिटीज, दीज इम्प्युरिटीज आर विजिबल अंडर दी मायक्रोस्कोप. अजून काय म्हणतो आपण कोलायडर सॉलिड्स काय आहेत, बघा कोलायडर सॉलिड्स आर फाईन डिस्क्रीट सस्पेंडेड सॉलिड्स यांचं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर जे काही स्मॉलर पार्टिकल्स फॉर्म होतात दॅट आर नथिंग बट कोलायडर पार्टिकल्स ऑर कोलायडर सॉलिड्स. पुन्हा रिपीट करतो, सस्पेंडेड सॉलिड्स किंवा सस्पेंडेड पार्टिकल्स डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर जे स्मॉलर पार्टिकल्स वॉटरमध्ये तयार होतात दॅट आर कोलायडर पार्टिकल्स ऑर कोलायडर सॉलिड्स. येतं लक्षात, मग हे जे काही कोलायडर सॉलिड्स किंवा कोलायडर पार्टिकल्स यांच्यावरती त्या ठिकाणी चार्ज असतात, त्यांना दिज आर वॉट चार्ज्ड पार्टिकल्स, दिज आर मोस्टली नेगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स. ठीक आहे, लिहून घेऊया, दिज आर वॉट चार्ज्ड पार्टिकल्स, दिज आर चार्ज्ड पार्टिकल्स. ओके, चार्ज्ड पार्टिकल्स आपण याला समजू शकतो मोस्टली इट कन्सिस्ट ऑफ नेगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स. बरोबर झालं इथपर्यंत, आता पाहूया नेक्स्ट. ह्या कोलायडर सॉलिड्स किंवा कोलायडर पार्टिकल्सला आपण क्लासिफाय करतो, कोलायडर पार्टिकल्स आर क्लासिफाईड ॲज लिओफोबिक अँड लिओफिलिक. ठीक आहे, आपण क्लासिफाय करतो as lyophobic and lyophilic. Okay, there are lyophobic colloids and also lyophilic colloids. Ata lyophobic ani lyophilic mhanje kay re, baka lyophobic ani he dalila asel tar apan yala thoda smaller size madhe change karayla. Okay, ha ata lyophobic mhanje kay, baka lyophobic we can say it is water hating. Okay, लिओफोबिक कोलाइड जे आहेत दोज आर वॉटर हिटिंग, अँड लिओफिलिकला आपण समजू शकतो दिज आर वॉटर लव्हिंग. ओके, दिज आर वॉटर लव्हिंग लिओफोबिक आणि लिओफिलिक. आता ह्या वर्ड्सवरून सोपं जाईल तुम्हाला समजायला, ना लिओफोबिक वॉटर हिटिंग कंपाऊंड असतात किंवा वॉटर हिटिंग कोलाइड्स असतात, लिओफिलिक वॉटर लव्हिंग त्या ठिकाणी कोलाइड्स असतात. आता अजून याला जर सिंपली आपण एक्झाम्पलच्या मदतीने जर याला समजून घ्या, बरं लिओफोबिक कोलाइड्स असतात ज्यावेळेस ते प्रेझेंट असतील वॉटरमध्ये दे डू नॉट परफॉर्म ऑर दे डू नॉट फॉर्म एनी फिजिकल ऑर केमिकल बॉन्ड इन द वॉटर. काय म्हटलं मी, पुन्हा रिपीट करतो, लिओफोबिक कोलाइड्स ज्यावेळेस वॉटरमध्ये प्रेझेंट असतील त्यावेळेस फिजिकल किंवा केमिकल बॉन्ड वॉटर सोबत ते फॉर्म करत नाही. एक्झाम्पल त्याचं झालं तर ऑइल आहे ना, ऑइल जे आहे हे वॉटर सोबत मिक्स होतं का, है ना, इट डज नॉट फॉर्म एनी बॉन्ड फिजिकल केमिकल बॉन्ड विथ द वॉटर. सो दिस इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ लिओफोबिक कोलाइड्स. तर आपण लिहून घेऊया, बघा वॉटर हिटिंग आहे ना, ऑइल जे आहे ते वॉटर सोबत मिक्स होत नाही, फिजिकल केमिकल बॉन्ड फॉर्म करत नाही, आपण लिहून घेऊया. सो दिस कोलाइड्स डू नॉट फॉर्म एनी फिजिकल ऑर केमिकल बॉन्ड, एनी फिजिकल ऑर केमिकल बॉन्ड with water. For example oil, hai na, for example we can take oil best example ahe lyophobic colloids sathi. Aale lakshat, ata colloids kay asat ye aale asel tumhala lakshat, theek hai, to lyophobic colloids, hai na, lyophilic colloids kay asat, water loving mhatle mi, theek hai. So obviously yacha opposite, these colloids will form physical or chemical bond with the water. For example म्हणून असे कोलाइड्स जे वॉटर मध्ये फिजिकल किंवा केमिकल बॉन्ड फॉर्म करतात, तर त्याला आपण म्हणतो लिओफिलिक कंपाउंड ऑर लिओफिलिक कोलाइड्स. मग लिओफिलिक कोलाइड्स एक्झाम्पल आपण घेऊ शकतो सोप डिटर्जंट, है ना, सोप डिटर्जंट काय करतात वॉटर सोबत मिक्स होऊन जातात, वॉटर सोबत फिजिकल केमिकल बॉन्ड फॉर्म करतात, दोज आर कॉल्ड एज लिओफिलिक कोलाइड्स. सो दिज आर लिओफोबिक अँड दिज आर लिओफिलिक कोलाइड्स. आले लक्षात, सो दिज आर वॉट कोलाइड, दिस इज अबाउट द कोलाइडल पार्टिकल्स. आता आपण काही स्पेशल प्रॉपर्टीज पाहूया, बघा स्पेशल प्रॉपर्टीज आहेत, काही कोलाइडचा ऍडसॉर्प्शन आहे, टिंडल इफेक्ट आहे, आपण समजून घेऊया. ओके, फर्स्ट इज ऍडसॉर्प्शन. आता या प्रॉपर्टीज आपण कव्हर करतोय कारण दिज आर द प्रॉपर्टीज ऑफ द डिफरंट इम्प्युरिटीज विच वी नीड टू रिड्यूस ऑर विच वी नीड टू रिमूव्ह फ्रॉम द ट्रीटमेंट प्रोसेस. ठीक, आपल्या ट्रीटमेंट प्रोसेसने काय करायचं, कोलाइडर असेल, सस्पेंडेड इम्प्युरिटीज असेल, प्रॉपर्टीज कव्हर करतो आपण, कारण ते जर समजले तर आपल्याला कळेल की याला ट्रीटमेंट कोणती प्रोव्हाइड करायची आहे. Adsorption. Adsorption, this is one of the special property of the colloids. Adsorption means, adsorption it means attachment of any kind of particle on the surface. by physical van der Waal forces.
फिजिकल वैन डर वाल फोर्सेस म्हणजे काय किंवा अटॅचमेंट ऑफ एनी काइंड ऑफ पार्टिकल काय म्हणायचं बघा. इन केस वॉटर मध्ये रॉ वॉटर असेल त्या रॉ वॉटर मध्ये जर कोलाइड प्रेझेंट असेल इथे आपण त्याने ही वॉटर बॉडी दाखवली आहे आणि इन केस याच्यामध्ये हे कोलाइडल पार्टिकल्स आहेत. हे कोलाइडल पार्टिकल्स काय करतात दिस कोलाइडल पार्टिकल्स विल अटॅच टू एनी काइंड ऑफ पार्टिकल ऑन द सर्फेस. इथे लिहिले आपण हे काय करतात हे कोलाइडल पार्टिकल्स अटॅच होतात विथ एनी काइंड ऑफ पार्टिकल्स. एनी काइंड ऑफ पार्टिकल्स म्हणजे काय म्हणायचं बघा. लेट अस कन्सिडर हियर दिस इज अ कोलाइडल पार्टिकल्स. दिस कोलाइडल पार्टिकल्स विल फॉर्म ऑर विल इट विल अटॅच विथ द बॅक्टेरियाज ऑर विथ एनी पॉझिटिवली चार्ज्ड. हे जे कोलाइड्स असतात हे नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतात. कोलाइड्स काय आहेत नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतात. मग हे काय करतात अटॅच होतात सर्फेसवरती जेही पॉझिटिव्हली चार्ज नेगेटिव्हली चार्ज किंवा न्यूट्रल पार्टिकल्स असतील सर्फेस ऑफ द वॉटर वरती त्यासोबत अटॅच होतात. ठीक आहे जसं की ते समजून मे बी पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल असतील किंवा नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतील किंवा मे बी न्यूट्रल पार्टिकल असेल तर या न्यूट्रल पार्टिकल्स सोबत काय होतात अटॅच होतात. कोलाइडर पार्टिकल्स अटॅच झाल्यामुळे होते काय आणि कशामुळे अटॅच होतात ते विद हेल्प ऑफ फिजिकल वैंडर वॉल फोर्सेस. वैंडर वॉल फोर्सेस म्हणजे काय या दोन पार्टिकल्सच्या मध्ये चार्ज पार्टिकल्स आहेत नाही नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल इज गेटिंग स्टिक टू द ऑर गेटिंग अटॅच विद द अनदर चार्ज पार्टिकल दॅट इज द फोर्स बिटवीन देम इज कॉल्ड एज वैंडर वॉल फोर्सेस. आहे ना फिजिकल वैंडर वॉल फोर्सेस या दोन पार्टिकल्सच्या मध्ये जे काय अटॅचमेंट होते विद हेल्प ऑफ फिजिकल वैंडर वॉल फोर्सेस दॅट इज शोन हियर. ओके सो हे जे काय पार्टिकल्स असतील काय होणार इन केस समजून घ्या कोलाइड जो आहे ठीक आहे वॉटर मध्ये इथे शो केला आहे जर हा कोलाइड कोलाइडल पार्टिकल्स जर सर्फेस वरती असणारे बॅक्टेरिया सोबत जर स्टिक झाला है ना बॅक्टेरिया इम्प्युरिटी आहे बॅक्टेरिया सोबत जर अटॅच झाला तर काय होईल जे काही वॉटर मध्ये अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी आहे ती वाढेल है ना. अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी प्रेझेंट इन द वॉटर इज इन्क्रीज्ड ड्यू टू द ऍब्झॉर्प्शन प्रॉपर्टी ऑफ कोलाइड्स. बरोबर अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज इन द वॉटर इज इन्क्रीज्ड ड्यू टू द ऍब्झॉर्प्शन प्रॉपर्टी ऑफ कोलाइड्स. सो आपण इथे लिहून घेऊयात अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज is increased due to adsorption बरोबर लिहिले आहे इथपर्यंत आलो आपण है ना. इम्प्युरिटीज जे काय अमाऊंट आहे ते आपण वाढवतोय कशामुळे कारण जे काही कोलाइड्स आहेत ते काय करतात अटॅच होतात विद अनदर पार्टिकल मे बी पॉझिटिव्ह नेगेटिव्ह न्यूट्रल चार्ज पार्टिकल विद हेल्प ऑफ फिजिकल वैन डर वॉल फोर्सेस. ओके नेक्स्ट थिंग टिंडाल इफेक्ट. टिंडाल इफेक्ट काय आहे आपण एक एक्झाम्पल मध्ये पाहूया. इथे आपल्याकडे क्लिअर वॉटर सॅम्पल आहे आणि ते एक वॉटर सॅम्पल आहे ज्यामध्ये कोलाइड्स आहेत ना वॉटर कंटेनिंग द कोलाइड्स. इथे हा सॅम्पल दिसतोय आणि क्लिअर वॉटर सॅम्पल आहे. This is bulb or light arrangement. Here also there is a bulb or a light arrangement. When the rays of the light will pass through the clear water sample, it will be passed and we can see these are passed, these rays of the light are passed through this clear water sample. Okay. In this water containing the colloids, what happens? Due to the presence of the colloids, here again, we have to find the colloids. Is that, you know, this is what? Presence of colloids. There is a presence of colloids. Colloid present here. Due to this presence of colloids, the light, some amount of light will be absorbed, some amount of light will be scattered. And due to these colloids, what happens? The rays of the light will come and it will be scattered. Okay, it will come, it will be absorbed by the colloids and some amount will be scattered. Ata he sagla ha jo kai phenomenon hai, scattering of the light. Due to the presence of colloids is nothing but a Tyndall effect. We say it is what? Tyndall effect. Ita lila apan. The phenomenon of scattering of light or reversal of the properties of the heat due to the presence of colloid is what? Tyndall effect. Note korun theva. ओके टिंडल इफेक्ट नोट करून ठेवा. आपल्याला टर्बिडिटी ज्यावेळेस पाहतो आपण स्कॅटरिंग प्रिन्सिपल वरती डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स बघणार आहोत आपण. हे जे काय आहे आपल्या पुढे फिजिकल पॅरामीटर्स पाहतो आपण त्यावेळेस महत्वाचं आहे. आले लक्षात आता कोलाइड्समुळे आपल्याला दोन प्रॉपर्टीज पाहिले आपण कोणत्या आहेत. एक तर त्या ठिकाणी ऍब्झॉर्प्शन फर्स्ट स्पेशल प्रॉपर्टी. ऍब्झॉर्प्शन काय आहे अटॅचमेंट ऑफ एनी काइंड ऑफ पार्टिकल विथ द कोलाइड्स. त्यामुळे काय होतं इम्प्युरिटीज प्रेझेंस जे आहे ते वाढते. सेकंड थिंग टिंडल इफेक्ट. टिंडल इफेक्ट मुळे काय होतं कोलाइड्स जर पाण्यामध्ये प्रेझेंट असतील देन इट विल कॉज स्कॅटरिंग ऑफ द लाईट. इट विल कॉज स्कॅटरिंग ऑफ द लाईट ऑर ऍब्झॉर्प्शन ऑफ द हीट ड्यू टू द प्रेझेंस ऑफ द कोलाइड. ओके सो दीज आर सम ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ कोलाइड्स एंड दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट द कोलाइड्स. दीज आर द टाइप्स ऑफ द कोलाइड्स लिओफोबिक एंड लिओफिलिक. आता आपल्याला कोलाइड मुळे काय होतं समजलं असेल ना. कोलाइड्स काय करतात चार्ज नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहे इम्प्युरिटीज वाढवतात लाईट स्कॅटर करतात किंवा लाईट किंवा हीट ऍब्झॉर्ब करतात है ना. आता जे काही इफेक्ट्स आहे ड्यू टू द कोलाइड्स इथे आपण पाहू शकतो त्या ठिकाणी दिलेला आपण कलर ओडर एक मिनिट कलर ओडर टेस्ट अँड टर्बिडिटी. दिज आर वॉट दिज आर सम ऑफ द इफेक्ट्स ऑफ कोलाइड्स ड्यू टू द प्रेझेंस ऑफ द कोलाइड्स. दिज आर सम ऑफ द इफेक्ट्स इन द वॉटर. जसं की कलर आहे ओडर आहे टेस्ट अँड टर्बिडिटी. मग यावरती ट्रीटमेंट काय प्रोवाइड करायची विच ट्रीटमेंट शुड बी प्रोवाइड इन ऑर्डर टू रिड्यूस द प्रेझेंस ऑफ कोलाइड्स. कोणते ट्रीटमेंट देऊ शकतो आपण. आपल्याकडे भरपूर सारे ट्रीटमेंट आहे बघा. एरेशन आहे सेडिमेंटेशन आहे कोएगुलेशन आहे ना त्यानंतर फिल्ट्रेशन आहे क्लोरिनेशन आहे. कोणते प्रोवाइड करतो आपण इन ऑर्डर टू रिड्यूस द प्रेझेंस ऑफ द कोलाइड्स. वी आर गोइंग टू प्रोवाइड ट्रीटमेंट मेथड. द ट्रीटमेंट मेथड रिक्वायर्ड हियर इज कोएगुलेशन. We provide coagulation treatment. Coagulation treatment मध्ये काय करतो आपण coagulation treatment मध्ये alum add करतो. ठीक आहे we add alum as a coagulant in the water sample in the water which contains colloids. Okay we add alum in the water which contains colloids. ज्यावेळेस आपण हे alum add करतोय colloids वरती चार्ज कोणता आहे it is what colloids are negatively charged. Okay, colloids are negatively charged. Alum is a positively charged particle. And alum is a positively charged and colloids are negatively charged. मग ज्यावेळेस आपण याला वॉटर मध्ये ऍड करतो ठीक आहे when we add alum in the water as a coagulant then it will combine with each other and this will form a neutral charge. You know?
the particle, the charge of the collider particle will be reduced, it will be neutralized due to the coagulation. Coagulation mein kya hota hai, collider particles jo hi charge asel to neutralize kela jail to reduce kela jail. Okay, ajun tya sobat kya hona re, we will increase the mass and density of that, we will increase the weight of that particles, and due to which it will settle down at the bottom. Kya karta coagulation mule kya hoil, he alum jares collider sobat combine hoil, jares charge neutralization hona, and sobat as the particles so weight vadnar, weight vadnar kya hoil, that particle will settle down at the bottom of the tank. So this is with the help of the coagulation, in such a way we can remove collider particles. Okay, ata samajhta tumhala apan collider charge vagere kabar samjun ghetle, adsorption property kiwa tyndall effect kabar samjun ghetlo, kya ala asel lakshat tumcha. So next is dissolved solids. Dissolved solids मध्ये मोस्टली जी काही साइज आहे, डायमीटर आहे पार्टिकलचा 10^-7 टू 10^-9 मिलीमीटर्स या रेंजमध्ये राहतो, है ना, 10^-7 टू 10^-9. आपण पाहिलं होतं की डिझॉल्ड सॉलिड जे आहेत, डिझॉल्ड इम्प्युरिटीज जे असतात, डिझॉल्ड इम्प्युरिटीज दीज आर नॉट विजिबल टू द नेकेड आय, अँड ऑल्सो दीज आर नॉट विजिबल टू द मायक्रोस्कोप. ओके, मीन्स दीज आर इनविजिबल केमिकल सॉलिड्स. ओके, दीज आर इनविजिबल केमिकल सॉलिड्स इन द प्रेझेंट इन द वॉटर. डिझॉल्ड सॉलिड्स एक्झाम्पल द्यायचं झालं तर मेटल्स असतील, मेटल्स, सॉल्ट्स आणि गॅसेस. हे जे काही एलिमेंट्स आहेत, मेटल्स, सॉल्ट्स आणि गॅसेस, प्रेझेंट इन द वॉटर इज नथिंग बट अ डिझॉल्ड सॉलिड्स. ओके, तर आपण पाहून घेऊया कोणते कोणते आहेत बघा. डिझॉल्ड सॉल्ट्स, जे काही डिझॉल्ड सॉल्ट्स प्रेझेंट असतील पाण्यामध्ये, दीज आर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम आणि आयरन. हे जे काही सॉल्ट्स आहेत, दीज सॉल्ट्स गेट कंबाइंड विथ द नेगेटिव्हली चार्ज्ड आयन्स that are chlorides, sulfates, phosphorus, carbonates and bicarbonates. Repeat करतो, हे काय क्लोराइड्स आहेत, सल्फेट्स आहेत, फॉस्फरस आहे, कार्बोनेट आणि बायकार्बोनेट, या सोबत काय करतात वॉटर मध्ये कंबाईन होऊन जातात. दीज आर नॅचरली ऑकरिंग डिझॉल्ड सॉल्ट्स. ठीक आहे, दीज सॉल्ट्स आर नॅचरली प्रेझेंट इन द वॉटर, रॉ वॉटर जे आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये आधीपासून प्रेझेंट असतात काही ना काही अमाऊंट मध्ये, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम आणि आयरन. आणि काय करतात, कंबाईन होतात क्लोराइड्स, सल्फेट्स, फॉस्फरस, कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट सोबत. सो दीज आर द डिझॉल्ड सॉल्ट्स. ऑल्सो डिझॉल्ड गॅसेस, जर इन केस आपण वॉटर बद्दल बोलायचं झालं तर कार्बन डायऑक्साइड, अमोनिया आणि हायड्रोजन सल्फाइड. कार्बन डायऑक्साइड, अमोनिया आणि हायड्रोजन सल्फाइड हे वॉटर मध्ये डिझॉल्ड गॅसेस असतात जे प्रेझेंट आहे. सीवेजमध्ये, सीवेजमध्ये मिथेन, कार्बन डायऑक्साइड, अमोनिया आणि हायड्रोजन सल्फाइड, दीज आर वॉट, दीज आर द गॅसेस, डिझॉल्ड गॅसेस प्रेझेंट इन द सीवेज. इफ इन केस ऑफ मेटल्स, मेटल मध्ये आयरन, मॅग्नेशियम वगैरे हे पण आहेतच, पण सोबतच टॉक्सिक मेटल्स आहेत काही जे मोस्टली हजार्डस आहेत आणि हार्मफुल आहेत, लीड, मर्क्युरी एंड आर्सेनिक. आणि लास्ट बॅक्टेरिया. बॅक्टेरिया, द बॅक्टेरिया दोज विच आर इनविजिबल अँड विच मे कॉज डिझीजेस, है ना, ते आपण आधी जे सस्पेंडेड सॉलिड मध्ये पण बॅक्टेरिया पाहिले होते ते विजिबल अँड हार्मलेस बॅक्टेरिया होते. डिझॉल्ड सॉलिड्स मध्ये जे काही बॅक्टेरिया इथे आपण पाहतोय, दीज आर इनविजिबल अँड हार्मफुल हार्मफुल बॅक्टेरिया. ठीक आहे, लक्षात ठेवायचं हे सगळे काय आहे, डिझॉल्ड सॉलिड्स आहेत. आता या जे डिझॉल्ड सॉलिड साठी ट्रीटमेंट कोणती देतो आपण, विच ट्रीटमेंट इज सुटेबल फॉर दिस डिझॉल्ड सॉलिड्स. सो दॅट इज डिझॉल्ड सॉलिड्स कोणते कोणते बघा, जे ही इफेक्ट वॉटर मध्ये आपल्याला बघायला मिळतात, मोस्ट ऑफ द इफेक्ट्स कॉज इन द वॉटर ऑर मोस्ट ऑफ द इम्प्युरिटीज मध्ये जो काही इफेक्ट होतोय दॅट आर ड्यू टू डिझॉल्ड सॉलिड्स. ठीक आहे, मेजर इफेक्ट इज कॉज ड्यू टू द डिझॉल्ड सॉलिड्स. वॉटर ट्रीटमेंट मध्ये आपल्याला सगळ्यात जास्त कंट्रोल करावे लागतात डिझॉल्ड सॉलिड्स. मग ती अल्कलिनिटी असेल, हार्डनेस असेल, किंवा जसं की आपण पाहिलं होतं डिफरंट जे काही पीएच, स्टेबिलिटी, हे जे ही कंपाऊंड आहेत, दीज आर मोस्ट ऑफ दिस इफेक्ट्स ऑर मोस्ट ऑफ दिस फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, दीज आर ड्यू टू द डिझॉल्ड सॉलिड्स. ओके, सो दिस डिझॉल्ड सॉलिड्स रिक्वायर अ ट्रीटमेंट दॅट इज फिल्ट्रेशन, ऑर वी कॅन से सेकंड दॅट इज रिव्हर्स ऑस्मॉसिस. रिवर्स ऑस्मॉसिस, है ना, बॅक्टेरिया आहे 99.99% पर्यंत आपण फिल्ट्रेशनने रिमूव्ह करू शकतो, कंट्रोल करू शकतो स्लो सेंट्रीफ्युगेशनने. ओके, किंवा त्यासोबतच आपण पाहिलं होतं अल्कलिनिटी, हार्डनेस, बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या सगळ्या कंट्रोल केल्या जाऊ शकतात बाय दिस फिल्ट्रेशन. येते लक्षात. सो दिस मेथड इथे मी दोन दिलेत, जे आहे इकॉनॉमिकल मेथड आहे अँड दिस इज कॉस्टली प्रोसेस, रिवर्स ऑस्मॉसिस. ना आपण आधीच्या लेक्चरमध्ये रिवर्स ऑस्मॉसिस पाहिलं होतं, ना, काय करतो आपण रिवर्स ऑस्मॉसिसमध्ये फोर्स करतो वॉटरला, सरफेस वॉटरचा जो लेक्चर आहे त्यामध्ये लास्टला आपण पाहिलं होतं, एका मेम्ब्रेन अगेन्स्ट वॉटरला फोर्स करतो जेणेकरून हायर टू लोअर, हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट्स आर रिड्यूस टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन, रिवर्स ऑस्मॉसिस पाहिलं. ठीक आहे, सो दीज आर द ट्रीटमेंट विच आर रिक्वायर्ड फॉर डिझॉल्ड सॉल्ट्स. अलेक्ट्रॉन लक्षात, आता आपण पाहूया नेक्स्ट. बेस्ड ऑन द केमिकल नेचर क्लासिफिकेशन ऑफ इम्प्युरिटी. आता लक्षात द्यायचं व्यवस्थित बघा, कारण हे पुढे आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी, भरपूर साऱ्या टर्म्स आपल्याला समजण्यासाठी हेल्पफुल राहणार आहे. बेस्ड ऑन द केमिकल नेचर, इम्प्युरिटी इज क्लासिफाईड ॲज ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक, है ना, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. मग ऑर्गॅनिक आहे इम्प्युरिटी, किंवा त्या ठिकाणी इम्प्युरिटी जी आहे ही ऑर्गॅनिक आहे आपण असं कधी म्हणतो, वेन द कार्बन इज प्रेझेंट इन दॅट इम्प्युरिटी वी से इट इज वॉट ऑर्गॅनिक इम्प्युरिटी. कधी आपण असं म्हणतो ऑर्गॅनिक इम्प्युरिटी, कधी असं म्हणतो वेन देर इज अ प्रेझेन्स ऑफ कार्बन, then we say the impurity is organic impurity. बरोबर, आता ऑर्गॅनिक इम्प्युरिटी कार्बन आहे, कार्बन प्रेझेंट आहे तरच कार्बन कवर घेतला, है ना, कवर सर, तुम्ही कार्बन बद्दलच कवर बोलता, कार्बन प्रेझेंट असेल तरच ऑर्गॅनिक इम्प्युरिटी कवर म्हणतात. बिकॉज कार्बन इज टेट्रावॅलंट. आता टेट्रावॅलंट म्हणजे काय, दॅट मीन्स हॅविंग फोर व्हॅलन्सी. ओके, कार्बन इज टेट्रावॅलंट मीन्स हॅविंग फोर व्हॅलन्सी. ओके, सो दिस फोर व्हॅलन्सी पोझिशन्स आर ऑक्युपाईड बाय, जे काही याचे फोर व्हॅलन्सी पोझिशन्स असतील, ठीक आहे, कार्बन हा टेट्रावॅलंट आहे, याचे जेही फोर व्हॅलन्सी पोझिशन्स असतात ते डिफरंट फोर केमिकल कंपाऊंड्सने ऑक्युपाय केले राहतात. ठीक आहे, जेही फोर त्या ठिकाणी डिफरंट फोर केमिकल एलिमेंट्स काय केले जातात, जे काही पोझिशन्स आहेत ते काय केले जातात, ऑक्युपाय केलेले राहतील, त्यामुळे त्याला आपण टेट्रावॅलंट म्हणतो. आता डिफरंट फोर केमिकल एलिमेंट्स या जे काही डिफरंट फोर व्हॅलन्सी पोझिशन्स ऑक्युपाय करतात, त्यावरून त्यानंतर काय करतात, लार्ज आणि कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म करतात. काय करतात, कार्बन, सगळ्यात लक्षात घ्या, समजून घ्या व्यवस्थित, कार्बन हा काय आहे, कार्बन इज टेट्रावॅलंट. ओके, म्हणून कार्बन जर प्रेझेंट असेल तर आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक इम्प्युरिटी. आता टेट्रावॅलंट म्हणजे काय, हॅविंग फोर व्हॅलन्सी. आता इथे जे काही फोर व्हॅलन्सी पोझिशन्स आहेत हे डिफरंट फोर अदर दुसरे चार केमिकल एलिमेंट्स आहेत, डिफरंट फोर केमिकल एलिमेंट्स काय करतील, या फोर एलिमेंट फोर व्हॅलन्सी पोझिशन्स ऑक्युपाय करतील. ठीक आहे, आणि काय करतील, लार्ज कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म करतील, आणि लार्ज कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म केल्यानंतर जो काही कंपाऊंड फॉर्म होणार आहे, ठीक आहे, इट विल फॉर्म कार्बोहायड्रेट्स लिहू नका, कार्बोहायड्रेट्स, फॅटी ऍसिड्स, अमायनो ऍसिड्स किंवा प्रोटीन्स, विटामिन्स, हे काय आहेत रे,
these are what? Organic elements. These are what? Organic elements. My organic elements kashamale form zalele? Because carbon is tetravalent. Carbon is having four valency position. These four valency position are occupied by another different four chemical compounds, different chemical elements, and that's why it is forming a large and complex structure. Complex structure form zalele kay hote? Carbohydrates, fatty acid, proteins, vitamins, ashes form zalele ahet. Ata carbohydrates example dyacha zale tar glucose, sucrose. These are what examples of the carbohydrates. Barabar. Mata he je elements ahet, hai na? He je vales water madhe organic impurity je vales water madhe present asel, kay hote baka? He zale asel baka. He samajle eva? Maga ata kay sangte? Laksha dya. Organic impurity je vales water madhe present asel. H2O plus organic impurity. When the organic impurity is present in the water for a small amount of time, abhi thoda vela sathi jyavis organic impurity pani madhe present ahe, ki organic compounds pani madhe present ahe, vitamins, fats, amino acids, carbohydrates, he jyavis thoda amount sathi water madhe present ahe, then there is no problem. Okay, but in case asa jar zala asel ki water madhe je hi apan mhanat ahe organic elements, hai na, carbohydrates, fats, fatty acids, amino acids, vitamins, he jar pani madhe jast vela sathi jar present asel, then it is a problem. It will cause a problem. Ata kay problem cause hoil sir? Baka जर वॉटर मे ऑर्गेनिक एलिमेंट्स प्रेजेंट असतील काय होणार? जर जास्त वेळेसाठी फॉर लॉन्गर ड्युरेशन साठी जर प्रेजेंट असतील तर वॉटर काय करेल? आयोनायझेशन एनर्जी यूज करेल. काय करेल? आयोनायझेशन एनर्जी यूज करेल इन ऑर्डर टू डिग्रेड इट, इन ऑर्डर टू डिकम्पोज दिस ऑर्गेनिक एलिमेंट्स. ऑर्गेनिक एलिमेंट्स जर जास्त वेळ पाण्यात जर राहिले तर त्याला डिकम्पोज करण्यासाठी आयोनायझेशन एनर्जीचा युटिलायझेशन करावा लागेल वॉटरला. आणि आयोनायझेशन एनर्जी युटिलाइज करून सुद्धा ऑर्गेनिक एलिमेंट्स काय होतील रे? पूर्णपणे डिग्रेड होतील का? पूर्णपणे डिकम्पोज होतील का? नाही होणार. इट विल नॉट डिकम्पोज कम्प्लीटली, म्हणजे काय? पार्शियल डिकम्पोजिशन होणार. पार्शियल डिकम्पोजिशन होणार. ओके, इट विल व्हाट? इट विल कॉज पार्शियल डिकम्पोजिशन ऑर डिग्रेडेशन. आपण म्हणू शकतो पार्शियल डिग्रेडेशन. इट विल कॉज पार्शियल डिग्रेडेशन. हे समजून घ्यायचं व्यवस्थित. वॉटर मे जर ऑर्गेनिक एलिमेंट्स जास्त वेळेसाठी लॉन्गर ड्युरेशन साठी प्रेझेंट राहिले तर वॉटर काय करेल? त्या आयोनायझेशन एनर्जी वॉटर मध्ये असणारी, एच2ओ मध्ये असणारा आयोनायझेशन एलिमेंट्स युटिलायझेशन करून ऑर्गेनिक एलिमेंट्सला ब्रेकडाऊन करेल, डिग्रेड करेल, डिकम्पोज करेल. पण जी आयोनायझेशन एनर्जी असते वॉटरची ती एवढी पण नसते की त्याला कम्प्लीटली डिकम्पोज करू शकेल. म्हणून काय होतं? पार्शियल डिग्रेडेशन होतं ऑर्गेनिक एलिमेंट्सचं. ओके, आता पार्शियल डिग्रेडेशन म्हणजे काय रे? सांगू शकता का? बघा, पार्शियल डिग्रेडेशन म्हणजे सेप्टिक सिवेज, है ना? हाफ डिकम्पोज्ड मॅटर इज नथिंग बट सेप्टिक सिवेज. म्हणजे कशात कन्वर्जन होतं? सेप्टिक सिवेज मध्ये कन्वर्जन होणार. याचं सेप्टिक सिवेज मध्ये कन्वर्जन होणार. आता सेप्टिक सिवेज मध्ये कन्वर्जन झाल्यानंतर हे जे काही वॉटर असेल विच इज कंटेनिंग दिस हाफ डिकम्पोज्ड ऑर्गेनिक मॅटर, दिस हॅज टू बी ट्रान्सफर्ड टू सिवेज ट्रीटमेंट प्लांट. आपण काय करूया? सिवेज ट्रीटमेंट हेच असतं ना आपल्या वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग मध्ये. काय करतो आपण? जे ही हाफ डिकम्पोज्ड ऑर्गेनिक मॅटर आहे, हाफ डिकम्पोज ऑर्गेनिक मॅटरला आपण म्हणतो सेप्टिक सिवेज, किंवा पार्शियली डिग्रेडेड ऑर्गेनिक मॅटरला आपण काय म्हणतो? सेप्टिक सिवेज. या सेप्टिक सिवेजला आपण कलेक्ट करतो. सेप्टिक सिवेजला कलेक्ट केल्यानंतर सिवेज ट्रीटमेंट प्लांट वरती बायोलॉजिकल ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो त्याला. आणि कंप्लीट डिकम्पोजिशन झाल्यानंतर दिस पार्शियली डिग्रेडेशन, दिस कंप्लीटेड, दिस प्रोसेस इज डन, कंप्लीट डिग्रेडेशन इज डन अँड इट इज कन्वर्टेड इन टू इनऑर्गेनिक इम्प्युरिटी, इनऑर्गेनिक वेस्ट मध्ये त्याला आपण कन्वर्ट करतो. येते का पूर्ण सायकल लक्षात आली का? ओके, जसं की फॉर एक्झाम्पल आपण कार्बोहायड्रेट्सचं एक स्मॉलेस्ट एलिमेंट, कार्बोहायड्रेटचा एक स्मॉलेस्ट एलिमेंट घेऊया आपण. काय कार्बोहायड्रेटचा बेस्ट एक स्मॉल एक्झाम्पल घेऊया, ग्लुकोज. ओके, ग्लुकोजला आपण लिहितो C6 H12 अँड O6, है ना? हे 6 + 12 + 6 इज इक्वल टू हाउ मच? 24 आयन्स. किती आयन्स आहे टोटल? 6 + 12 + 6, है ना? टोटल झाले 24 आयन्स. आता काय होतं? हे ग्लुकोज जे आहे, ग्लुकोज वॉटर आहे, ग्लुकोज जे आहे ते पूर्णपणे ब्रेकडाऊन नाही झालं. जी काही एनर्जी आहे वॉटरने, आयोनायझेशन एनर्जी पूर्ण युटिलाइज केली, पण ते काय झालं? कंप्लीटली डिग्रेड नाही झालं, कंप्लीटली डिकम्पोज झालेलं नाही आहे. मग कंप्लीट डिकम्पोज नाही होणार, त्यावेळेस वॉटर काय करेल? जो काही डिझॉल्ड ऑक्सिजन प्रेझेंट असेल तो सुद्धा वापरेल. आणि डिझॉल्ड ऑक्सिजन पूर्णपणे युटिलाइज होऊन सुद्धा काय झालेलं आहे? ऑर्गेनिक एलिमेंट किंवा ग्लुकोजचं कंप्लीट डिग्रेडेशन झालेलं नाही आहे. मग हा जो काही ग्लुकोज आहे हा पार्शियली डिग्रेड होतो, पार्शियली डिकम्पोज होतो. आणि डिझॉल्ड ऑक्सिजन पूर्णपणे युटिलाइज होऊन सुद्धा काय झालं? तो पार्शियली डिग्रेड झाला. डिझॉल्ड ऑक्सिजन झिरो म्हणजे काय म्हटलं तुम्ही? इट इज वॉट? इट इज अ सिवेज. डिझॉल्ड ऑक्सिजन जर प्रेझेंट नाही तर त्या वॉटरला आपण काय म्हणतो? सिवेज वॉटर, है ना? मग हे तिथे फॉर्मेशन झालं, सेप्टिक सिवेज मध्ये फॉर्मेशन झालं. मग या सेप्टिक सिवेजला सिवेज ट्रीटमेंट प्लांट वरती आपण काय करतो? बायोलॉजिकल ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो. कंप्लीट एक्टिवेटेड स्लज प्रोसेस वगैरे अशा डिफरंट ट्रीटमेंट प्रोसेस आहेत, ज्यानंतर बायोलॉजिकल ट्रीटमेंट प्रोव्हाइड केल्यानंतर कंप्लीट डिकम्पोजिशन होतं ऑर्गेनिक मॅटरचं. आणि त्यानंतर ती जी इम्प्युरिटी आहे ती कन्वर्ट होते इनऑर्गेनिक इम्प्युरिटी मध्ये. आल्या असेल लक्षात सगळं? ठीक आहे, ही जी काही कंप्लीट प्रोसेस आहे त्यामुळे बेस्ड अपॉन द केमिकल नेचर ऑर्गेनिक इम्प्युरिटी इनऑर्गेनिक इम्प्युरिटी आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण हेच पुढे वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग मध्ये पार्शियल डिग्रेडेशन काय आहे किंवा कशाचं कन्वर्जन सिवेज ट्रीटमेंट प्लांट करतो हे समजण्यासाठी हे गरजेचं आहे. ठीक आहे, आल्या लक्षात सगळं? ओके, आता लिहून घ्यायचं पाठ. ओके, ओके, आता तुम्ही लिहू शकता इथे हा बेस्ड अपॉन केमिकल नेचर ऑर्गेनिक इन ऑर्गेनिक दोन क्लासिफिकेशन. कार्बन जर प्रेझेंट असेल तर आपण त्याला काय म्हणतो? कार्बन जर प्रेझेंट असेल तर आपण त्याला म्हणतो इट इज ऑर्गेनिक. इफ कार्बन इज प्रेझेंट देन वी से इट इज व्हॉट? ऑर्गेनिक इम्प्युरिटी ऑर ऑर्गेनिक कंपाउंड. ठीक आहे, कार्बन इज सेट टू बी व्हॉट? टेट्रा वॅलेंट. ऑल फोर वॅलेन्सी पोझिशन आर ऑक्युपाइड बाय फोर डिफरंट केमिकल एलिमेंट. जसं की दिसतंय तुम्हाला, ठीक आहे, दिसत असेल तुम्हाला, मे बी थोडं स्मॉल झालं आहे. ओके, हे फोर डिफरंट वॅलेन्सी पोझिशन आहे. हायड्रोक्साइड, हायड्रोजन, कार्बोक्सिलेट या सगळ्या डिफरंट कंपाउंड्स आहे वॅलेन्सी पोझिशन. डिफरंट डिफरंट कंपाउंड्स त्याने वॅलेन्सी पोझिशन ऑक्युपाय केली आहे, त्यामुळे त्याला आपण टेट्रा वॅलेंट म्हणतो. ठीक आहे, आता हे जे काही कंपाउंड्स आहेत लार्ज आणि कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म केलं आहे, दिसतं आपल्याला. जसं की एक्झाम्पल म्हणून कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन्स, फॅटी ऍसिड, प्रोटीन्स आणि अमिनो ऍसिड हे एक्झाम्पल्स आहेत. मग आता कार्बोहायड्रेट्स मध्ये येतात ना, आपण लिहिलं होतं कार्बोहायड्रेट्स मध्ये येतात काय काय? ग्लुकोज, सुक्रोज, एक्सेट्रा. ठीक आहे, झालंय हे पार्ट लिहिलंय. ऑर्गेनिक इम्प्युरिटी जर खूप जास्त वेळ पाण्यामध्ये प्रेझेंट असेल तर ती त्या ठिकाणी काय होईल? पार्शियल डिग्रेड. आणि पार्शियल डिग्रेड झाल्यामुळे त्याला आपण पुढे जाऊन सिवेज ट्रीटमेंट प्लांट वरती कंप्लीट डिकम्पोजिशनसाठी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो. आणि मग त्याला इनऑर्गेनिक इम्प्युरिटी मध्ये कन्वर्ट करतो. इनऑर्गेनिक इम्प्युरिटी मध्ये सिल्ट, क्ले, सँड आणि अशा फॉर्ममध्ये आपल्याला एक्झाम्पल म्हणून इनऑर्गेनिक इम्प्युरिटी म्हणून समजू शकते. आले लक्षात येते? दिस इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द केमिकल नेचर. ओके, चालेल, समजलं असेल हे. आपण नेक्स्ट पार्ट पाहूया.